आज आपण या मातृदिनाच्या औचित्याच्या निमित्ताने थोडंसं हे बघणार आहोत की आपल्याला पालक म्हणून आपण किती सुजाण आहोत आणि आपण आपल्या मुलांच्यासाठी काय करतो आहे, काय करायला पाहिजे. आजच्या आपल्या सत्राचं टायटलच आपण जिंकणारी मुले घडवूया असं म्हणतो आहे. सगळ्यांना जिंकायला आवडते, हरायला कोणाला आवडत नाही. त्यामुळे आपल्याला जर आयुष्यामध्ये जिंकायचं असेल, आपल्या मुलांना जर जिंकायची सवय लावायची असेल, तर मग त्यासाठी पालक म्हणून आपण काय करायला पाहिजे ते आपल्याला जर कळलं, तर कदाचित आपण आपल्या मुलांना अधिक चांगल्या प्रकारे आजच्या या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये सामोरं जाण्यासाठी तयार करू शकू. आज आपल्याला माहिती आहे की कॉम्पिटिशन खूप वाढत चालली आहे, उपजीविका आणि बाकी अनेक गोष्टी आहेत आयुष्यामध्ये की ज्या महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. आणि त्या दृष्टीने जर आपण आपली स्वतःची काय म्हणू नॉलेज बेस, ज्ञान जर वाढवलं, तर कदाचित आपल्याला आणखीन चांगल्या प्रकारे आपल्या मुलांसाठी काही गोष्टी करता येऊ शकतील. आज असं म्हणूया आपण की शिक्षणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, शाळा कॉलेजेस सगळीकडे होत चाललेले, मुलं शिकायला लागलीत खूप सारी. पण शिकायला लागलीत याचा अर्थ ती समर्थ झालीत असं दुर्दैवाने होताना दिसत नाही. आणि याला कारणीभूत अनेक घटकांपैकी जो आहे तो एक अर्थातच पालक आहे. त्यामुळे पालक म्हणून आपली जबाबदारी काय आहे आणि आपण काय करू शकतो जेणेकरून आपली मुलं ही जरा या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये पण टिकून राहू शकतील, जिंकणारी घडू शकतील, यासाठी मग पालकांनी काय करायला पाहिजे, या संदर्भामधल्या काही गोष्टी आज आपण या सत्रामधनं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी जसं म्हणालो तसं जिंकायला सगळ्यांना आवडते, पण जिंकण्यासाठीची पहिली अट ही असते की असं क्वचितच होते की आपण काहीतरी प्रयत्न केला आणि जिंकलो पहिल्याच प्रयत्नामध्ये, असं होत नाही. त्यामुळे आपल्याला जर मुलांना जिंकणारी मुलं घडवायची असतील, तर आपल्या मुलांना हरण्याची पण अनुभव येत राहायला पाहिजे आयुष्यामध्ये. असं क्वचितच होणार आहे की कायम आपण जिंकत राहणारो, असं तर काही होणार नाही आहे डेफिनेटली. त्यामुळे मग आपल्याला आपल्या मुलांना जिंकणारी मुलं घडवायची असतील, तर त्यांना हरणता पण आलं पाहिजे आयुष्यामध्ये, म्हणजे हार पण त्यांना आनंदाने स्वीकारता आली पाहिजे, हार पत्करण्याचे अनुभव पण त्यांना आयुष्यामध्ये घेता आले पाहिजे, तरच ती मुलं जिंकणारी मुलं घडू शकतात. म्हणजे मला असं वाटते हे पहिलं तत्व जे असेल जिंकणारी मुलं घडवण्यासाठी, की आपल्या मुलांना हरण्यासाठी पण तयार करणं हे मुलं जिंकणारी बनण्यासाठीचं सगळ्यात मूलभूत तत्व आहे असं मी म्हणेल. जे लोक आयुष्यात कधीच हारत नाही, ओके, असं होत नाही. प्रत्येक काय म्हणू आपण त्याला, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये यश अपयशाचे प्रसंग येतच असतात. त्या यश अपयशाच्या प्रसंगांना सामोरं कसं जायचं हे जर का एकदा कळलं ना, तर मग खरं जिंकणं जास्त सोपं आणि सहज होते. आता मग त्यासाठी पालक म्हणून आपल्याला काय गोष्टी करायला पाहिजेत, ओके. दुर्दैवाने आपल्याला पालकत्व हा विषय कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये शिकवला जात नाही त्या अर्थाने. आपण असं म्हणूया की होम सायन्समध्ये थोडाफार पार्ट जो असेल, चाइल्ड सायकॉलॉजीमध्ये काही पार्ट असू शकतो, ओके, असं थोडंफार कुठेतरी पालकत्वाबद्दल काही गोष्टी कदाचित दिलेल्या असतील. पण अदरवाईज आपण जर विचार केला सर्वसामान्य लोकांचा, तर पालकत्वा संदर्भातल्या शिक्षणाची फारशी व्यवस्था आपल्याकडे कुठे नाही आहे उपलब्ध, ओके. पण मायबाप तर साधारणपणे आपण सगळेच बनतो. लग्न झालं की मुलं होतात आणि मुलं झाले की आपण मायबाप बनतो. आता आपल्याला काही पण करायचं असेल आयुष्यामध्ये, एखादी नोकरी, एखादा जॉब जर मिळवायचं असेल, तर आपलं क्वालिफिकेशन विचारलं जाते, ओके. दुर्दैवाने पालक बनण्यासाठी कुठल्याच क्वालिफिकेशनची गरज नाही पडत आत्ता, ओके. आणि मग आपण पालकत्वाबद्दल फारसं आपली समज नसताना पण आपल्याला मुलं होतात आणि ती मुलं आपण वाढवतो, ती मुलं मोठी पण होतात आयुष्यामध्ये, आणि हे असंच चक्र चालू राहते. आता कदाचित असं म्हणूया सुदैवाने
म्हणूया आपण योगायोगाने काही ठिकाणी ठीक होऊन जाते, तिथे प्रश्न नाही, पण मेजॉरिटी ठिकाणी जरा अडचणी जातात या संदर्भामध्ये. आणि त्याच्यामुळे पालकत्वाबद्दल शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे मग आपल्याला कदाचित अशा प्रकारच्या सत्रांची गरज असू शकते की ज्यातनं आपण निदान पालकत्वाबद्दल काही गोष्टी समजून घेऊ आणि तेव्हा आपण आपल्या मुलांच्यासाठी म्हणून आपण काहीतरी करू शकू आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याचा मग आपल्याला उपयोग होऊ शकेल मे बी. तर या म्हणजे फॉर्मल सिस्टीममध्ये पालकत्वाबद्दल शिकण्याची व्यवस्था नसल्यामुळे मग आपल्याला कदाचित अशा प्रकारे जरा विशेष काही कार्यक्रमांच्याद्वारे कार्यशाळांच्याद्वारे पालकत्वाच्या शिक्षणाची गरज असणार आहे. ओके, आता हे थेरॉटिकल शिक्षण घेऊन काही विशेष उपयोग नाही आहे, आपल्याला प्रॅक्टिकली शिकावे लागणार आहे नेमकेपणे. बरं, त्यातही असं असते की प्रत्येक मूल हे वेगळं असते. आपल्याला माहिती आहे की या 700 कोटी लोकसंख्या जी आहे जगाची, याच्यामध्ये कुठलेही दोन व्यक्ती एकसारखे नाही आहेत. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, प्रत्येकाला त्याच्या थंब इम्प्रेशनवरनं वेगळं ओळखता येते. याचाच अर्थ असा आहे की जन्माला येणारं प्रत्येक मूल हे वेगळं असते. ओके, त्यामुळे सगळ्या मुलांसाठी आपल्याला सरधोपटपणे सारखे नियम लागू नाही करता आहेत वाढवताना. हे काय अशी काय म्हणून आपल्याला त्याला निर्जीव वस्तू नाही आहे की एकच नियम सगळ्यांना लागू पडणार आहे, सजीव आहे. आणि त्यातही प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं आहे, प्रत्येकाच्या घरची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे नर्चरिंग वातावरण जे काय आहे ज्याला आपण म्हणून मुलं मोठी होतात ते पण वेगळं आहे. तर या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये मग आपल्याला जरा आपल्या मुलांना जर घडवायचं असेल तर मग पालकत्वाबद्दलच्या शिक्षणाची आपल्याला गरज असणार आहे. आता मग आपल्याला आपण काही बेसिक गोष्टी थोड्याशा समजून घेऊया. आज आपल्याला पालकत्वाबद्दल आपल्या मुलांना जिंकणारी मुलं घडवायची आहे, तर मग त्यासाठी आपल्याला पालक म्हणून काय विचार करायला पाहिजे. पहिली गोष्ट अशी आहे की समजा जर आपल्याला मुलांना जिंकणारी मुलं घडवायची आहे तर कशाच्या आधारे मुलं जिंकू शकणार आहे आयुष्यामध्ये. मला असं वाटतं 3 गोष्टी असतात मुख्यत्वे ज्याच्या आधारे आपल्याला जिंकता येऊ शकते. ओके, तर त्या ज्या काय गोष्टी आहेत, महत्त्वाच्या 3 संसाधनं मी असं म्हणेल आहे ज्याच्या आधारे आपलं सगळं आयुष्य बनते, त्या संसाधनांमध्ये एक आहे शरीर, दुसरं आहे बुद्धी आणि तिसरं आहे मन. ओके, त्यामुळे हे 3 संसाधनं जेवढी बळकट असतील आहे, ज्याला आपण म्हणूया की आपण पर्सनॅलिटीचा जर विचार केला, आपल्या मुलांना मुलांची पर्सनॅलिटी व्यक्तिमत्वाचा विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं ते आपण बघूया. आणि मग त्यासाठी आपण आज काय करतो आहे आणि काय करायला पाहिजे. म्हणजे माझा हा सत्रामागचा हेतू हा असणार आहे की या सत्राच्या शेवटी प्रत्येकाच्याकडे साधारणपणे कागद पेन घेऊन जर तुम्ही असाल तर आणखीन चांगलं. मी असं सुचवेल की काही गोष्टी अशा तयार व्हाव्यात जसं आम्ही डॉक्टरकडे गेलो की एक प्रिस्क्रिप्शन घेऊन बाहेर पडतो की नाही, तसं या सत्राच्या शेवटी प्रत्येकाकडे एक प्रिस्क्रिप्शन तयार व्हावं की मी माझ्या मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी आज काय करतो आहे योग्य रीतीने आणि कुठल्या गोष्टी चुकीच्या करतो आहे ज्या मला बदलायची गरज आहे. ओके, तर तसं एक प्रिस्क्रिप्शन घेऊन या सत्राच्या शेवटी लोकांनी बाहेर पडावं हा माझा आजच्या ह्या सत्र घेण्यामागचा उद्देश असणार आहे. आणि मग त्यासाठी म्हणून मग आपल्याला विचार हा करावा लागणार आहे, आपली मुलं जर जिंकणारी मुलं घडवायची असतील तर आपल्याला ही 3 संसाधनं जी आहे ती मजबूत करावी लागतील आपल्या मुलांची, ज्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की शरीर, बुद्धी आणि मन. ओके, किंवा आपण व्यक्तिमत्वाचा विचार केला तर आपल्याला आणखीन एक स्पिरिच्युअल डायमेन्शन जोडता येऊ शकते. ओके, ज्याला आपण म्हणूया की फिजिकल, दुसरं जे आहे ते मेंटल, तिसरं इंटलेक्च्युअल, मेंटल किंवा सोशल म्हणून आपण त्याला, आणि चौथं स्पिरिच्युअल अँगल. तर या 4 अंगाने आपली मुलं विकसित होणं म्हणजे ती जिंकण्यासाठी तयार होणं असं म्हणूया आपण त्या अर्थाने. आता या 4 अंगांचा किंवा आपल्याला समजण्यासाठी आपण आता शरीर, बुद्धी, मन जरी विचार केला आपण, स्पिरिटचा पार्ट सध्या जरा बाजूला ठेवला थोड्या वेळासाठी, तरी यासाठी आपण पालक म्हणून काय करतो आहे आपल्या मुलांसाठी आज ते जरा आपण तपासून बघूया. आत्ता जसं डॉक्टरकडे गेलं की तपासलं जातं की नाही पहिले, तसं आपण जरा तपासून बघूया. माझ्यासोबत मी जरा काही प्रश्न पण तुम्हाला टाकणार आहे आणि मग त्याचं आपल्याला उपयोग होऊ शकेल. तुमच्या मनामध्ये पण या विषयाबद्दल काही प्रश्न असतील आणि तुम्हाला अपेक्षित असेल की त्या प्रश्नाची उत्तरं पण माझ्याकडनं मिळावी, तर जरूर तुम्ही कॉमेंटमध्ये टाकू शकाल ते प्रश्न, तर मग कदाचित मला त्या प्रश्नांची पण उत्तरं देता येतील. ओके, तर आपण जर विचार केला की आपल्या मुलांची शरीर, बुद्धी आणि मन ही 3 रिसोर्सेस आपल्याला स्ट्रॉंग करायची आहेत,
आणि नॅचरली त्याच्याशिवाय पर्याय असणार नाही. तर मग आपण आज त्यासाठी काय करतो याचा आपण विचार करूया. ओके, आता शरीराचा जर आपण विचार केला आपल्या मुलांच्या शरीरांचा, ओके, फिजिकल पार्ट, तर फिजिकल डेव्हलपमेंट होण्यासाठी काय गोष्टी करणं गरजेचे असणार आहेत? अगदी साधा प्रश्न आहे, म्हणजे काही फार याला काय म्हणू विद्वत्ता लागते असं नाही आहे. हा कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. तर मला असं वाटते की आपल्या मुलांचं फिजिक स्ट्रॉंग होण्यासाठी, शारीरिकदृष्ट्या ते सक्षम होण्यासाठी एक 3-4 गोष्टी महत्त्वाच्या असतील. आहे पहिली गोष्ट जी असणार आहे की आहार काय मुलांना दिला जातो, मुलं काय खातात असं म्हणूया आपण, त्या संदर्भातला हा एक पहिला मुद्दा असेल आहे की शरीराला काय खाद्य दिले जाते आणि ते योग्य आहे का, त्याच्यातनं त्यांची शरीरं स्ट्रॉंग होणार आहेत की कमजोर होणार आहेत हा विचार आपल्याला करावा लागणार आहे. त्यांचं आरोग्य कसं असणार आहे, त्यांची इम्युन सिस्टीम ज्याला आपण म्हणतो रोगप्रतिकार शक्ती कशी असणार आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आता या करोनाच्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटते जास्त महत्त्वाच्या ठरलेल्या आहे. आत्तापर्यंत आपल्यापैकी मेजॉरिटी लोकांसाठी आरोग्य हा काही फार प्रायोरिटीचा विषय नव्हता, प्राधान्याचा विषय नव्हता राहिलेला. पण आज करोनामुळे आता मला असं वाटते आपल्या सगळ्यांना जाणीव झालेली आहे की यापुढे जर आपण या विषयाकडे लक्ष दिलं नाही, आरोग्याकडे लक्ष दिलं नाही, आणि आरोग्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे आपल्याला शरीराकडे आणि मनाकडे लक्ष द्यावं लागणार आहे. शरीराकडे लक्ष द्यायचं आहे तर आपल्याला खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. त्यामुळे आज तुम्ही बघा की करोना जो व्हायरस आलेला आहे आणि सगळ्या जगाच्या पुढे एक चॅलेंज निर्माण केलेला आहे, त्याच्यावरती आज तरी सध्या तरी काही औषध लस वगैरे काही नाही आहे. त्यामुळे त्याचा प्रतिकार करायचा झाला समजा तर आपल्याला आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणं याशिवाय दुसरा ऑप्शन फारसा नाही आहे आत्ता समजा. आणि आत्ता हे पॅन्डेमिक ज्याला म्हणूया, ही जी साथ आलेली आहे, महामारी ज्याला आपण म्हणतो आहे जगामध्ये, करोना COVID-19 आलेली आहे. शक्य आहे की कदाचित व्हायरसेस जसे असतात की ते त्यांचं म्युटेशन होते आणि ते त्यांचं स्ट्रेन बदलते, मग त्यामुळे कदाचित लस निर्माण होईल, काहीतरी औषधं तयार होतील, शक्यता आहे की तोपर्यंत याचं म्युटेशन होईल आणि आणखीन नवीन व्हेरियंट याचा कदाचित जगाच्या पुढे येऊ शकेल. आता हे तर काही आपल्या हातामध्ये नाही आहे, व्हायरस येणार नाही येणार आपल्या हातात काय आहे, काही जरी आलं तरी आपल्याला स्वतःला स्ट्रॉंग कसं ठेवता येईल, आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग जेवढी करता येईल तेवढं चांगलं, म्हणजे त्यातल्या त्यात आपण जरा त्या ह्या सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देण्यासाठी तयार राहू शकू. ओके, हा त्याचा अर्थ होईल. मग आता आपल्याला जर हे करायचं असेल तर मग आपल्याला आपल्या मुलांच्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं असणार आहे. आज आपण बघतोय की मुलं काय खातात आहे, आपल्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये मुलांना काय खायला दिले जाते रोज, जे आपण अगदी 5वी 7वी 10वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये बॅलन्स डाएट शिकलेलो आहे, निरोगी जगण्यासाठी जे काय आपल्याला खायला पाहिजे, त्यातल्या कुठल्या गोष्टी आज आपल्या घरामध्ये रोज शिजतात, त्या पद्धतीने स्वयंपाक होतो आपल्या घरामध्ये, खास करून मी मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय शिकलेल्या लोकांची गोष्ट करतो आहे. आत्ता खास करून जो फेसबुक लाईव्ह कार्यक्रम जे लोक आहेत माझ्यासोबत असं मला वाटते त्यांच्या अंगाने फक्त मी बोलतो आहे. आत्ता आपण एक समाजातला जो दुसरा वर्ग जो आहे अभावग्रस्त, आज त्यांच्या संदर्भात आज आपण कदाचित नाही बोलू. आज म्हणजे जो गरीब आहे, ज्यांच्याकडे खाण्याच्या वस्तूंचा अभाव आहे, ज्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या संसाधनांची कमतरता आहे, असा एक मोठा वर्ग आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये पण आहे. आणि या करोनाच्या पार्श्वभूमीवरती त्या वर्गाची काय म्हणू आपण, त्या वर्गाचे प्रश्न हे आणखीन जास्त तीव्र होताना आपल्याला दिसतात आहे. मग तो मजूर असेल आहे किंवा शेतकरी असेल आहे, शेतमजूर असेल आहे, असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार असतील आहे, दूर कुठले तरी आदिवासी क्षेत्रात गावखेड्यामध्ये राहणारे, शहरी झोपडपट्टी भागामध्ये राहणारे, हे सगळे जे आहे त्यांचे थोडेसे आरोग्याचे आणि हे प्रश्न वेगळे आहेत, त्यांच्या पुढचे चॅलेंजेस पण वेगळे. पण आपण जरी आत्ता एवढ्या ग्रुपपुरता जरी आपण विचार केला जे आज फेसबुक लाईव्ह बघतात आहे, त्यांच्यासाठी पण आहाराचा जर विचार केला आपण, आज तर शिकलेल्या लोकांच्या घरामध्ये पण आहार काही फार आरोग्यदायी असतो असं म्हणता नाही येत. ओके, दुर्दैवाने असं म्हणता नाही येत आज. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं चित्र दिसते की मुलांची रोगप्रतिकार शक्ती मुळात कमी आहे, त्यांना काय म्हणू त्यांचा स्टॅमिना कमी आहे, त्यांची शरीरं जेवढी बळकट असू शकायला पाहिजे तेवढी बळकट नाही आहेत आज झालेली.
त्यामुळे एक महत्त्वाचं कारण आहे की आहाराकडे आपल्याला थोडं लक्ष देणं गरजेचं असणार आहे. आज काही मी त्या विषयाच्या फार खोलात जाणार नाही आहे. मागे मी फेसबुक लाईव्ह 4 ते 10 एप्रिल या विषयावरती जरा सविस्तर बोललेलो आहे, निरोगी आणि आरोग्यदायी जीवनशैली. संध्याकाळला 7 दिवस बोललो, 1-1 तास, 7 व्हिडिओची सिरीज आहे, ती माझ्या फेसबुक पेजवरती उपलब्ध पण आहे. आत्ता तुम्ही ज्यावरनं बघताय ती तुम्हाला बघता येईल, त्यामुळे त्याच्या खोलात मी जाणार नाही आहे. पण एक निरोगी राहण्यासाठी जे काय आहार पाहिजे, पौष्टिक आहार याचा अर्थ कॉस्टली आहार नाही आहे, पण पौष्टिक आहार असणं, बॅलन्स डायट ज्याला आपण म्हणतो ते असणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असणारच आहेत. त्यातले काही बेसिक तत्त्व फक्त आत्ता या ठिकाणी सांगतो, फक्त त्याच्या फार खोलात न जाता काही नियम साधे जे आहे खाण्याच्या बाबतचे, ते मुलांसाठी नाही तर पालकांनी पण पाळायला पाहिजे आणि सगळ्यांनी. कदाचित त्या करोनाच्या पार्श्वभूमीवरती ते जरा जास्त आणखीन उपयोगी पण असू शकतील आहे. म्हणून परत एकदा रिव्हाइज करतो 1-5 मिनिटामध्ये आणि मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. आहाराच्या बाबत आपण विचार केला तर काही साधे नियम असा आहे की पहिला नियम की भूक लागल्याशिवाय तोंड उघडायला नको. आज आपण भूक नसताना अनेकदा तोंड उघडतो खाण्यासाठी, कोणीतरी आग्रह केला म्हणून, वेळ झाली म्हणून, आवडते म्हणून, ओके. त्यामुळे आपली बॉडी कॉम्प्युटराइज्ड आहे, त्यामुळे आपल्या बॉडीमधली सिस्टीम जी आहे, प्रोग्रॅमिंग जे झालेलं आहे, ते भूक लागली, ब्लड शुगर कमी झाले की भूक लागते, भूक लागली की काहीतरी खायला पाहिजे, ओके. त्यामुळे भूक नसताना खाऊ नये, पहिला नियम. दुसरा नियम, शक्यतो 2 वेळा किंवा जास्तीत जास्त 3 वेळा खायला पाहिजे. आज आपल्यापैकी अनेक लोक दिवसभर खात राहतात, मध्ये मध्ये थोडीशी गॅप राहते, 5-6-7 वेळा खाणं पिणं सगळं असते. जे काय चहा दूध पेयपान जे असते, सरबत म्हणूया आपण काही म्हणू, त्याला पण आपल्याला खाण्यामध्ये पकडायला पाहिजे. त्यामुळे शक्यतो 3 पेक्षा जास्त वेळा तोंड उघडायला नको खाण्यासाठी, चहा पण त्याच्यामध्ये आला. तिसरा नियम असा असेल आहे की खाण्यामध्ये आपल्या फळभाज्या, फळं, सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आणि फळं ज्याला म्हणून निसर्गामधले सगळे रंगीत पदार्थ आपल्या ताटामध्ये असले पाहिजे आणि ते मेजॉरिटी असले पाहिजे. धान्य, डाळी ज्या आहेत त्याचं प्रमाण हे 20-25-30-40% असलं पाहिजे मुलांसाठी, त्यापेक्षा जास्त नको. 60% प्रमाण हे सगळ्यांसाठीच मी म्हणाले की भाज्या आणि फळं मुख्यत्वे याचं असलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला आज, आणि ते पण अशा स्वरूपात असलं पाहिजे की जे फार जास्त ज्याच्यावरती प्रक्रिया नाही केलेली, म्हणजे मुख्य अडचण जी जाते ती प्रक्रिया, जेवढी आपण जास्त करतो अन्नपदार्थांवरती तेवढं त्याचं पोषण मूल्य कमी झालेलं असतं. त्यामुळे कमीत कमी प्रक्रिया केलेल्या गोष्टी ह्या मुलांच्या आहारामध्ये असणं हे जास्त महत्त्वाचं असणार आहे. आणि मग त्यासाठी म्हणून मग फळं आणि भाज्यांची सवय लहानपणापासून लावणं. आज तुम्ही बघा, मुलांच्या संदर्भात आपण पाहिलं तर मला ही भाजी आवडत नाही, मला ते आवडत नाही, अशा ज्या मुलांच्या आवडीनिवडी डेव्हलप झालेल्या असतात लहानपणापासून, त्याला कदाचित घरातलं वातावरण पण कारणीभूत असते, ओके. की बरीच मुलं अगदी कढीपत्ता बाजूला काढून ठेवतात, सांबार बाजूला काढून ठेवतात, जे की खरं उपयोगाचं आहे, म्हणजे कॅल्शियम आयर्नचा सगळ्यात चांगला सोर्स ज्याला म्हणूया आपण, तो ह्या गोष्टी आहेत. पण त्या सगळ्या अडचणीच्या ठरतात ह्या सवयी पुढे. आणि मग एकदा लहान वयात त्या सवयी पक्क्या झाल्या की त्या मग पुढे मोठ्या झाल्यावरती बदलणं फार अवघड जाते, ज्याचा अनुभव आज मला वाटते आपण सगळी पालक मंडळी घेतो आहे. त्यामुळे फक्त मुलांसाठी म्हणून वेगळं असण्याची गरज नाही, घरातल्या सगळ्यांसाठी म्हणूनच आहार पद्धतीमध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रक्रिया कमीत कमी असणं, ताटामध्ये 3 रंग आपले असले पाहिजे, हिरवा, पिवळा आणि लाल, म्हणजे सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन, मिनरल, जीवनसत्व, अँटीऑक्सिडंट आपल्याला मिळतात. हा साधा नियम आहे खाण्याच्या बाबतचा. मुलांना हे जर नियम सांगितले आणि समजून घेतले तर मुलं पटकन शोधतील, त्यांना काय आहे हिरव्या रंगाचं, त्या सीझनमध्ये मिळणारं, त्यांना आवडणारं, तो चॉईस त्यांच्याकडे असू शकतो, ओके. पुढचा नियम असा असेल खाण्याच्या बाबतचा की 3 पांढरे शत्रू ज्याला आम्ही म्हणतो आरोग्याचे, ते कमीत कमी असावे मुलांच्या आहारामध्ये. त्यामधली एक गोष्ट आहे साखर, ओके. साखर ही ॲडिक्टिव्ह आहे, त्यामुळे साखरेचं प्रमाण 0 असलं पाहिजे खरं, कारण आपण जे काय खातो त्याचं अल्टिमेटली शरीरात गेल्यावर साखरेमध्ये रूपांतर होतेच होते. वरून जी साखर आपण खातो आज घरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, ती आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे आम्ही त्याला व्हाईट किलर असंच म्हणतो, व्हाईट पॉयझन असंच म्हणतो साखरेला. गोड खायला काहीच हरकत नाही, मुलांना गोड आवडते, त्यामुळे गोड जरूर खाऊ द्यावं. पण गोड कशाचं असावं मग? तर जिथे जिथे शक्य आहे तिथे साखरेला आपण इतर गोष्टींनी रिप्लेस करावं गोडासाठी. मग आपण गूळ वापरू शकतो, शहद वापरू शकतो, फळं वापरू शकतो, सगळ्या प्रकारची गोड, खारीक पावडर किंवा खजूर वापरू शकतो समजा शक्य असेल तर, मनुका,
किसमिससारख्या वस्तू वापरू शकतो, साखर मात्र नको. निदान गुळ गुळाने तरी रिप्लेस करावं मुलांच्यासाठी साखरेच्या जागी असं मी सुचवेल. पण पुढे फार अवघड जाते हे सगळं. त्यामुळे पुरणपोळी गुळाची होऊ शकते, शिरा गुळाचा होऊ शकतो, खीर बासुंदीमध्ये गुळ टाकता येऊ शकतो, इवन चहा पण गुळाचा करता येऊ शकतो. काही फार अडचण नाही आहे. त्यामुळे सगळीकडे साखरेला गुळाने रिप्लेस करता येणं शक्य आहे, डिफिकल्ट नाही आहे. त्यामुळे आपल्या घरात साखर यायलाच नको मी असं सुचवेले, मुलांचं आरोग्य आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर. दुसरा जो पदार्थ आहे तो आहे मैदा. मैदा म्हणजे सगळी बेकरी मुलांची अतिशय आवडती. बिस्किट, टोस्ट, खारी, नानखटाई वगैरे वगैरे सगळं जे काय असते ना ते मुलांना आवडते. तर आता याला आपण आपल्याला रिप्लेसमेंट लागेल काहीतरी. मग याला रिप्लेसमेंट काय असेल आहे तर कणकेच्या वस्तू आपण तयार करू शकतो. कणिक, गूळ, चांगलं तूप असेल तर चांगलं तूप वापरून आपण बिस्किटसारखे गोष्टी घरी ओव्हनमध्ये किंवा बेकरीमधूनही बनवून आणू शकतो, मुलांना ते देऊ शकतो. म्हणजे ह्या वस्तू द्यायला काही अडचण नाही, त्याला प्रॉब्लेम नाही आहे, ते करता येऊ शकते. गोड गोष्टी आवडतात आपल्याला तर तिळगुळाचा लाडू असेल, गुळ पापडी ज्याला आपण म्हणू, चिक्की असेल, आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या ऑप्शन आहेत आपल्याकडे. नाही असं नाही आहे की ओके. त्यामुळे मैद्याच्या वस्तू ज्या आहे बेकरीला पण आपल्याकडे ऑप्शन आहेत. ओके, त्यामुळे बेकरी आपल्या घरात यायला नको. तिसरा मुद्दा जो आहे तो मीठ आहे. मिठाची गरज फार जास्त नसते. एक 4-4.5 ग्रॅम मीठ आपल्याला पाहिजे असते, पण आज आपल्या आहारामध्ये 12-15 ग्रॅम मीठ असते आणि त्याच्यामुळे अनेक आजार पुढे होतात. मीठ हे चवीपुरतं असलं पाहिजे, चवीसाठी म्हणून मीठ असते. सोडियम क्लोराईड जो मिठाचा फॉर्म्युला आहे तो मीठ तसंही असते अनेक अन्नपदार्थांमध्ये. आज जे आपण मीठ वापरतो ते फक्त चवीपुरतं वापरतो, त्यामुळे ते अतिशय कमी प्रमाणामध्ये पाहिजे असते आपल्याला आहारामध्ये. ओके, त्यामुळे आहाराच्या अशा काही सवयी आपल्याला मुलांना लावून घ्याव्या लागतील. त्यामुळे मुलांसाठी खाऊ जो काय द्यायचा आहे आपल्याला तो खाऊ पण आरोग्यदायी आहे की नाही आहे ते आपल्याला तपासायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही आजपासून असा एक इंडिकेटर लावा की ज्या गोष्टी आज संध्याकाळी मुलं खातात आहेत त्या त्यांच्या शरीर बळकट करणारी आहेत की त्यांची शरीरं कमजोर करणारी आहेत. आणि कमजोर करणारी असतील तर त्याला रिप्लेस कशाने करता येईल. त्यामुळे हे इंडिकेटर कायम पालकांच्या मनामध्ये आणि व्यवहारामध्ये तयार पाहिजे की ही गोष्ट मुलांच्या माझ्या मुलांची शरीरं आणि रोगप्रतिकारशक्ती बळकट करणार आहे की कमी करणार आहे, मग असा प्रश्न आपल्याला विचारावा लागणार आहे. आणि ते जर नसेल आहे तर मग तो रिप्लेस करावा लागणार आपल्याला. म्हणजे मग आपल्याला कळेल की काय खायला पाहिजे, काय नाही खाऊ घालायला पाहिजे. ओके, ही गोष्ट असेल आहे. दुसरा जो मुद्दा आहे शरीर स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टीने तो ऑफकोर्स फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे. शरीर श्रम केल्याशिवाय शरीर बळकट होत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ज्या आपल्या मुलांच्या जीवनशैलीमध्ये पण फिजिकल ॲक्टिव्हिटी असणं, त्याला महत्त्वाचं स्थान देणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता मुलं कसे शिकतात, हे मुलं काही आपण उपदेश दिला आणि त्यांना सांगितले तर शिकत नाही. ते आपल्या आईवडिलांकडे आणि आजूबाजूला बघत असतात आणि त्यांच्याकडे पाहून ते शिकत असतात आणि वागत असतात. त्यामुळे मुलांना त्या सवयी लागायला पाहिजे असतील तर मग आपल्याला त्या सवयी लावून घ्याव्या लागतील पालकांना. त्यामुळे आपल्याला जर मुलांच्या पुढे जर आदर्श ठेवायचा असेल, आपल्या वागण्यामधून तो आदर्श निर्माण करता आला पाहिजे आपल्याला, तर आणि तरच ह्या सवयी मुलांना लागू शकतील. मग आता आम्ही व्यायाम करतो आहे का, पालकांनी स्वतःला प्रश्न विचारायचा. निदान आम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो आहे का दिवसभरामध्ये केव्हा तरी, ओके, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा. आणि मग मुलांना पण त्यासाठी जरा उद्युक्त करायचं फिजिकल ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. खरं ॲक्च्युली लहानपणी तर मुलं खेळतच असतात, भरपूर मस्त्या करत असतात. आपण जरा त्यांना अभ्यासाच्या नावाने जरा जागेवरती बसवतो, किंवा मग त्यांना असं म्हणूया आपण की टी व्ही आणि मोबाईल, कॉम्प्युटर त्यांच्या हातात देऊन देतो की त्यांनी आपल्या मागे नको लागायला. कारण मुलांना सोबत पण पाहिजे असते कोणीतरी, आपल्याला वेळ देण्याची आपली तयारी नसते त्यांच्यासाठी. मग आपण त्यांच्या हातामध्ये मोबाईल देऊन देतो. आता तुम्ही बघा की अगदी लहान मुलं आहे, पाळण्यामधलं असं म्हणेल मी, वर्ष 1.25 वर्षाचं किंवा कदाचित त्याहूनही लहान वयाचं मूल असू शकेल. आणि चित्र तुम्ही पाहिलेलं असणार कधीतरी तुमच्या किंवा आसपासच्या घरांमध्ये की आता पाळण्यामधलं मूल जे आहे त्याला आईची सोबत पाहिजे असते. आई कामामध्ये व्यस्त आहे तर मग काय करते आई बरेचदा किंवा वडील, त्याच्या हातामध्ये मोबाईल सुरू करून ठेवून देते, एखादा व्हिडिओ, कार्टून किंवा आणखीन काहीतरी ठेवून देते. आणि ते सगळे चित्र जे काय त्याला दिसत राहतात त्याला जरा गंमत वाटते, ते शांत बसते. ओके, काही वेळापुरतं आईसाठी वडिलांसाठी हे सोयीचं होते, मोठ्यांसाठी पालकांसाठी. पण एक लक्षात घ्या, यातनं त्या मुलाला ही सवय होते. स्क्रीन ॲडिक्शन जो आज एक मोठा प्रश्न आहे मुलांच्या पुढचा,
आणि खरं तो मुलांचा प्रश्न आहे, पण तो आहे पालकांच्या पुढचा, की आपली मुलं आज स्क्रीनला ॲडिक्ट झालेली आहेत. म्हणजे मी जे काय म्हणतो आहे, मला असं वाटते तुम्ही जर कॉमेंटमध्ये टाकलं याबद्दल प्रतिक्रिया पण टाकल्या तर मला आवडेल जरा, की मी जे काय म्हणतो आहे ते तुम्हाला किती पटते आहे आणि तुमचे ऑब्झर्वेशन्स काय आहेत. ओके, हा स्क्रीन ॲडिक्शन जे काय झालेलं आहे त्याचं कारण म्हणजे मला असं वाटते की मुळात हे जे काय आपण लहानपणी त्याच्या हातात शांत राहावं म्हणून जो काय मोबाईल देतो ना त्याला, त्यातनं त्याला मग ती सवय लागते हळूहळू. आणि ती सवय एकदा लागली त्याला की मग पुढे मात्र फार जरा अवघड जाते आहे ती सवय सोडवणं. ओके, त्यामुळे लहानपणापासून वेळ देणं ही महत्त्वाची गोष्ट असणार आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी असणं, मुलांसोबत खूप मस्त्या करायला पाहिजे की नाही. म्हणजे आठवत असेल तुम्हाला लहानपणी जी आत्ता माझ्या बरोबरीची मागची पुढची असतील पालक, की अगदी घोडा 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 म्हणून आपण लहान मुलांना पाठीवरती फिरवलेलं आहे, घरभर नाचवलेलं आहे, लहान मुलांच्या सोबत खेळताना छानपैकी व्यायाम होऊन जातो मोठ्यांचा, खरं पालकांचा पण छान व्यायाम होतो. म्हणजे वेगळा व्यायाम कदाचित फार करण्याची गरज पण राहणार नाही मुलांच्या सोबत जर आपण राहिलो तर. तर आपलं आणि मुलांचं दोघांचं पण आरोग्य आणखीन चांगलं होऊ शकते मुलांच्यासाठी आपण वेळ काढला या पद्धतीने तर. ओके, त्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी महत्त्वाच्या असणार आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी तीन प्रकारच्या असतात व्यायामाचे जे प्रकार आहेत. पहिला व्यायाम ज्याला आम्ही म्हणतो तो दम श्वासाचा व्यायाम आहे, कार्डिओ रेस्पिरेटरी एक्झरसायजेस, ज्याच्यामध्ये वॉकिंग आहे, रनिंग आहे, सायकलिंग आहे, स्विमिंग आहे, कुठला तरी स्पोर्ट आहे, ज्याच्यामुळे आपल्या फुफ्फुसाची आणि हृदयाची क्षमता मजबूत होते. तर असा काहीतरी व्यायाम किंवा अशी काहीतरी ॲक्टिव्हिटी मुलांच्या आयुष्यामध्ये असावी आपल्या. आणि सुदैवाने ती असते, लहानपणी मुलं धावत असतात, खेळत असतात, सायकलीने हिंडत असतात वगैरे वगैरे सगळं, तर ते चालू द्यायला पाहिजे. जेवढे जास्त दिवस आपण ते चालू देऊ तेवढं चांगलं होईल, ओके, त्याचा फायदा राहील त्यांच्या आयुष्यासाठी. पण आपण पाहतो की आज हल्ली सातवी आठवीमध्ये मुलं गेली की आपण त्यांच्या हातात गाड्या द्यायला लागतो, टू व्हीलर गाड्या की नाही, आणि मग सायकली बंद पडायला लागतात. मध्यमवर्गीय घरांमध्ये तर असंच होते खूपदा, आणि त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी होऊन जातात. आठवीपासनं मग जी काय मार्कांची शर्यत चालू होऊन जाते 10वी 12वीसाठी पुढच्या ॲडमिशनसाठी, त्यातनं मग 8वी ते 12वी त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी एकदमच कमी होऊन जातात सगळ्या. आणि त्या ॲक्टिव्हिटीज कमी झाल्या त्यांच्या आयुष्यामधल्या की त्यांना पुढे मग जरा अडचणी निर्माण होऊ शकतात मोठ्या वयामध्ये. त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी राहणार आहे, स्टॅमिना कमी राहणार आहे, आणि ओव्हरऑल सगळंच आरोग्य त्यांचं बिघडणार आहे, त्यांची शरीर काही बळकट होणार नाही आहे. त्यामुळे असं काहीतरी दमश्वासाचा व्यायाम त्यांना रोज करायला लावा, उद्युक्त करा त्यांना. दुसरा जो व्यायाम मुलांनी पण करायला पाहिजे आणि सगळ्यांनी करायला पाहिजे तो असं म्हणूया आपण की स्ट्रेचिंग एक्झरसायजेस, ताणण्याचे व्यायाम करायला पाहिजे. पालकांनी पण करायला पाहिजे आणि मुलांनी पण करायला पाहिजे. खास करून ज्याच्यामध्ये आपण म्हणू योगासनाचा पार्ट असेल, सूर्यनमस्कार असतील, नाही काहीतर मुलांनी 12 सूर्यनमस्कार घालणं, 25 सूर्यनमस्कार घालणं एक खूप चांगली एक्झरसाइज असू शकते, त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये. हा दुसरा स्ट्रेचिंग एक्झरसायजेस आहे. आणि तिसरा जो व्यायामाचा प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, अगेन्स्ट रेजिस्टन्स एक्झरसायजेस, ज्या आहे ज्या बॉडी बिल्डिंगसाठी असतात. ओके, तर त्या मुलांसाठी अगेन्स्ट ग्रॅव्हिटी एक्झरसायजेसमध्ये सूर्यनमस्कार असतील आहे, उठबशा ज्याला आपण म्हणतो तसे असू शकतात, जोर बैठका असू शकतात, दोरीवरच्या उड्या असू शकतात. ओके, किंवा मग जिममधले व्यायाम असू शकतात, मे बी गार्डनमधले जिम, ओपन जिम किंवा आर्टिफिशियल जिम, अशा काही गोष्टी असू शकतात मुलांच्या आयुष्यामध्ये. ओके, स्पोर्ट्स मला वाटते खूप चांगलं माध्यम आहे, ज्याच्यामध्ये या बऱ्याचशा गोष्टी इंटिग्रेट होतात. नृत्यासारखा प्रकार पण जो आहे तो पण कदाचित व्यायामासाठी उपयोगी राहू शकतो, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्या जरूर. ओके, अभ्यासावरती याचा निगेटिव्ह परिणाम नाही होणार आहे. बऱ्याच पालकांना असं वाटते की जर खेळण्यामध्ये वेळ गेला तर तेवढा वेळ कमी पडेल अभ्यासाला आणि मार्क कमी पडतील. एक डॉक्टर म्हणून पण मी तुम्हाला सांगतो, शास्त्रीय माहिती त्याच्यामागची वैज्ञानिक माहिती अशी आहे की खेळल्यामुळे काय होते, आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह हार्मोन्सची लेव्हल वाढते. आपल्या ब्रेनमध्ये काही पॉझिटिव्ह केमिकल्स जे आहेत, ज्याला आम्ही एन्डॉर्फिन, एनकॅफॅलिन्स म्हणतो, सिरोटोनिन आहे, त्याची लेव्हल वाढलेली असते. आणि ती लेव्हल वाढली एकदा ब्रेनमधली की त्याचा फायदा हा होतो आहे की त्याने मेमरी शार्प होते. त्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी करत गेलो आपण की त्याने मुलांची मेमरी शार्प होणार आहे, मुलं जर थोडीफार खेळत राहिली तर, आणि त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास जो आहे तो कमी वेळामध्ये त्यांचा अभ्यास चांगला होऊ शकेल आहे. ओके, त्यामुळे खेळण्यामध्ये गेलेला वेळ हा वाया गेलेला नाही आहे, तो मार्क पण कमी करत नाही आहे,
उलट मी असं म्हणाले त्याने मार्क वाढतील, कमी नाही होणार. अर्थात फक्त मी एवढंच म्हणाले की समजा जर महत्त्वाच्या परीक्षा असतील तर अगदी दमेल इथपर्यंत नको खेळायला. शरीरापुरतं जेवढं आवश्यक आहे तेवढं मात्र अगदी परीक्षांच्या दिवसांमध्ये पण खेळल्या गेलं पाहिजे. ओके, दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रेस रिलीवर. आज आपण टेन्शन म्हणतो आहे, सगळीच मोठी लहान मोठी माणसं सगळ्यांच्याच डोक्यावर टेन्शन असते, तर हे टेन्शन कमी करण्यासाठी पण फिजिकल ॲक्टिव्हिटी एक खूप चांगला मार्ग आहे. ओके, त्यामुळे आपण पहिलं पाहिलं आहार, दुसरं पाहिलं आपण व्यायाम, शरीर बळकट करण्यासाठीचा मार्ग जो आहे तो, तिसरी गोष्ट जी मुलांना आपल्याला करायला पाहिजे शरीराच्या बाबत खास करून, अर्थात हे सगळे म्हणजे याचे मनावरती पण परिणाम होतात, बुद्धीवर पण परिणाम होतात, पण आपण फक्त समजण्यासाठी विभागणी करतो आहे शरीर बुद्धी मन. शरीरामध्ये काही असे तुकडे तुकडे नाही आहेत, सगळे एक दुसऱ्यांशी जोडल्या गेलेले आहेत की नाही. त्यामुळे तिसरा पार्ट जो असेल तो आपण म्हणू रिलॅक्सेशन किंवा आराम करता येणं ज्याला आपण म्हणूया, तो मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. आता ओके, अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे आत्ता वीज गेली आहे, वादळ आणि पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे मे बी कदाचित थोडासा प्रकाश कमी असू शकेल, पण हरकत नाही. म्हणजे आता ह्या सगळ्या अडचणी, मी जसं म्हणालो ना की अशा सगळ्या अनपेक्षित अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतच असतात आणि त्याला आपल्याला सामोरं जायचं असते आणि त्यातनं आपल्याला मार्ग काढायचा असतो. त्यामुळे प्रश्नांबद्दल फार न बोलता आपण उत्तरांचा विचार नेहमी करायला पाहिजे. त्यामुळे आत्ता मी फक्त एक जो छोटा दिवा आहे तो लावलेला आहे आणि त्या प्रकाशामध्ये आता तुमच्याशी बोलतो आहे, त्यामुळे मे बी कदाचित थोडासा लाईट कमी पडत असेल, हे शक्य आहे, पण काही फार बिघडणार नाही त्याच्यामुळे मला असं वाटते. नाहीतरी आपण आत्ता कानाने आणि डोळ्याने ऐकतो आहे तेवढं पुरेसं होऊ शकेल आपल्यासाठी, आणि मे बी कदाचित लाईन आली तर येऊन पण जाईल तोपर्यंत, माहिती नाही. तर मुळात मी असं म्हणालो की पुरेसं रिलॅक्सेशन आपल्याला मुलांना शिकवता आलं पाहिजे, तर त्याचा आपल्याला उपयोग होतो. आणि अर्थात चौथी गोष्ट जी आहे ती ॲडिक्शनपासनं वाचवणं मुलांना. मी आतापर्यंत आपण तंबाखू दारूच्या ॲडिक्शनचा विचार करत होतो, ड्रग्सचा विचार करत होतो, आता चौथं ॲडिक्शन जे आहे ज्याच्यापासनं मला वाटते आपल्या मुलांना वाचवायला पाहिजे ते आहे स्क्रीन ॲडिक्शन. ओके, स्क्रीन म्हणजे काय? टी व्हीचा स्क्रीन आहे, मोबाईलचा स्क्रीन आहे, कॉम्प्युटरचा स्क्रीन आहे. आज तुम्ही बघा आपली मुलं किती वेळ स्क्रीन पुढे असतात, इवन आपण मोठी माणसं पण किती वेळा स्क्रीन पुढे असतो आज. आणि त्यामुळे मग आपल्याला मला असं वाटते की स्क्रीन पुढे आपला खूप जास्त वेळ जातो, अर्थपूर्ण वेळ जातो स्क्रीन पुढे, मुलांचा पण तो जातो, खूप सारा वेळ स्क्रीन पुढे जातो, आणि त्याच्यामुळे मग त्याचं एक ॲडिक्शन व्हायला लागते, त्याची सवय लागायला लागते आणि व्यसन लागायला लागते. म्हणजे माझ्याकडे खूप सारे पालक येतात मुलांना घेऊन आणि त्यांच्या कहाण्या ज्या राहतात ना त्या इतक्या त्या ऐकल्या की फार हताश व्हायला होते. म्हणजे मध्यंतरी माझ्याकडे एक पालक आले होते, जोडपं, शिक्षक असणारे दोघं पती पत्नी, त्यांची एक मुलगी छोटी 7व्या 8व्या वर्गातली मुलगी. ओके, पण तिचं स्क्रीनचं ॲडिक्शन या लेवलला गेलेलं होतं की तिला मोबाईल दिला नाही वडिलांनी, नाही सांगितलं तिला घ्यायला, तर एक दिवस तिने काय करावं की तिने आई वडिला घरात असताना बाहेर गेली ती आणि बाहेरनं घराला कुलूप लावून टाकलं आणि दिवसभर आलीच नाही, आई वडील घरात कोंडल्या गेलेले. ओके, दुसरा प्रयत्न मग काय केला तिने परत मोबाईल मिळावा म्हणून, जोपर्यंत तुम्ही मोबाईल मला देणार नाही तोपर्यंत मी जेवणच करणार नाही. ओके, आईला सांगितलं की तुझ्या हातचं जेवण नाही करणार मी, तू मला मोबाईल देत नाही ना तुझ्या हातचं मी जेवण नाही करणार. ओके, आज तुम्ही बघा की हे पबजी आणि बाकी सगळे गेम्स जे दिसतात ते आपल्याला आणि पेपरला आपण मध्ये केव्हा तरी बातम्या पण वाचतो आपण की पबजीमुळे काय मुलांच्या आयुष्यावरती परिणाम झाला आणि काही मुलं तर अगदी आत्महत्या आणि काय काय म्हणूया इथपर्यंत पण पोहोचलीत सगळी, ओके ना. तर त्यामुळे आपल्याला स्क्रीन ॲडिक्शन एक महत्त्वाचा पार्ट असणार आहे आणि त्यापासून आपल्याला आपल्या मुलांना वाचवायचं असेल तर त्यांना जास्त क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये आपल्याला मुलांना एंगेज करायला लागणार आहे आणि त्यासाठी महत्त्वाचा पार्ट जो असेल आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे आपल्या मुलांसाठी. वेळेला काही ऑप्शन नाही आहे. ओके, त्यामुळे काही ना काही वेळ आपल्याला मुलांसाठी द्यावा लागणार आहे. अर्थात काही तो काही खूप द्यावा लागणार असा नाही, पण आपण ज्याला क्वालिटी टाईम म्हणतो तो वेळ पालकांनी मुलांसोबत घालवणं खूप महत्त्वाचं असते. नाहीतर काय होते
की ज्या वयात मुलांना वेळेची गरज आहे, आपल्या सहवासाची गरज आहे मोठ्यांच्या, त्यावेळेस आपण त्यांच्या भविष्याची तरतूद म्हणून कमवण्यासाठी बाहेर पडत असतो, घराच्या बाहेर राहतो. आणि जेव्हा सगळ्यात जास्त आपल्या मुलांना आपली गरज असते तेव्हा नेमका आपल्याला आपल्या मुलांसाठी वेळ नसतो. ओके, पुढे एकदा 10वी 12वी झाली की मुलं बाहेर निघून जातात. ओके, बरेच मुलं तर आता हल्ली 8वी 9वीपासूनच बाहेर जातात, कुठे कोट्याला गेले, आणखीन कुठे गेले. आणि मग एकदा ते 12वी वगैरे झाले की संपलं, मग पुढे तर काही काय म्हणू आपण त्याला, पुढे तर ते घरात सुट्ट्यांमध्येच येणार आहे. तेव्हा आपण जरा थोडे निवांत झालेले असतो, 40 ही ओलांडलेली असेल कदाचित, थोडं आर्थिकदृष्ट्या सेटल झालेलं असेल. आत्ता आपल्याकडे वेळ आहे, पण आता मुलांकडे वेळ नाही आपल्याकडे आपल्याला देण्यासाठी. म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे वेळ नव्हता मुलांना देण्यासाठी, कारण आपण त्यांच्या भविष्याच्या तरतूद म्हणून आपण मागे लागलेलो आहे. खरं त्याची किती गरज आहे तो पण आपण स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की पैशांच्या स्वरूपामध्ये मुलांचं भविष्य सिक्युअर करणं, ज्याला आपण म्हणूया किंवा घडवणं, मला असं वाटतं ते काही फार योग्य कन्सेप्ट नाही आहे, चुकीची आहे ती, काही फार महत्त्वाची पण नाही आहे. ओके, पण मग त्या वयात त्यांना आपल्या सगळ्यात जास्त सहवासाची गरज असते तेव्हा तो वेळ देता येणं, यासाठी आपल्याला टाईम मॅनेजमेंट शिकावं लागेल. किंवा आता जसं राहुल खरटमलांनी प्रश्न विचारला आहे की बा सजेस्ट अँड ॲनालाइज द इश्यू ऑफ डेव्हलपमेंट ऑफ फायनान्शियल इंटेलिजन्स इन द चाइल्ड. ओके, पैशांबद्दलचं जागरूकता कशी निर्माण करता येईल त्या मुद्द्याकडे पण आपण येऊच या मला असं वाटते. पण मी जे म्हणालो ते की महत्त्वाचा पार्ट जो आहे तो ॲडिक्शनचा आपण विचार करत होतो, ज्याचा मन बुद्धी आणि शरीर सगळ्यांवरती परिणाम होतो आहे पुढे, त्यामुळे तो आपल्याला टाळावा लागणार आहे. त्यासाठी मुलांच्यासाठी वेळ काढावा लागणार आहे आपल्याला लहान वयामध्ये, पण तशा ऑप्शन असणार नाही आपल्याला. त्यामुळे आपण शरीराच्या बाबत एवढ्या गोष्टी बघितल्यात तर पुरे होईल. व्यसनांच्या बाबत पण मी असं सांगेल तुम्हाला की आपल्या मुलांची मनं स्ट्रॉंग करावी लागतील आपल्याला. नाहीतर आज काय आहे की त्याला छान कुठल्या तरी त्याला किंवा तिला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळाले मुंबई पुण्यात की आणखीन कुठेतरी विदेशात वगैरे. ओके, करिअर वगैरे अगदी मनासारखं सर्वोत्तम गोल्डन करिअर ज्याला म्हणूया असं घडलं, पण सगळ्या मायबापांच्या डोक्यावरती या गोष्टीचं ओझं असते की त्या ठिकाणी आपला मुलगा मुलगी याला वाईट संगत तर नाही लागणार, काही व्यसनं तर नाही लागणार, याचं प्रचंड ओझं आज या सगळ्या अतिहुशार मुलं जी म्हणूया ॲकॅडमिकली आहेत त्यांच्या मायबापांच्या डोक्यावरती असते कायम. आणि ते जर आपल्याला भविष्यातलं सिक्युअर करायचं असेल आपल्या मुलांचं भविष्य त्या संदर्भामधलं पण, तर मग मला असं वाटतं आपल्याला लहानपणापासून जरा मुलांना या सगळ्या गोष्टींपासून बाजूला कसं राहता येईल हे शिकवावं लागेल. तर ही झाली शरीराच्या बाबतची गोष्ट. दुसरा मुद्दा आपण बघूया बुद्धीच्या संदर्भामधला, आता जे आपण आय क्यू म्हणतो आपण, जसं मगाशी मी उल्लेख केला की आय क्यू, ई क्यू आणि एस क्यू हे तीन पार्ट जे आहेत त्याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत, थोडंसं समजून घेणार आहोत की आपल्याला काय करायला पाहिजे, यांचं काय सिग्निफिकन्स आहे आणि हे कशाने आपल्याला डेव्हलप करता येईल. ओके, आपल्याला माहिती आहे की आय क्यू जो आहे इंटेलिजंट कोइशंट असं म्हणतो आपण, बुद्ध्यांक ज्याला आपण म्हणतो, तो हा बुद्ध्यांक विकसित करण्यासाठी बुद्धिमत्तेचं निदर्शक आहे. ओके, पण आता बुद्धिमत्ता काही एका प्रकारची नसते. गार्डनर नावाचा एक संशोधक आहे सायकॉलॉजिस्ट, त्यांनी सांगितलं की 8 वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात आणि त्या काही सगळ्या मुलांमध्ये सारख्या नसतात. त्यामुळे ज्या काय आपण कल चाचण्या म्हणूया, ॲप्टिट्यूड टेस्ट असतील, आहे आय क्यू टेस्ट असतील, आहे ह्या काही सगळ्या मुलांना सारख्या प्रमाणात लागू होतील असं नसते, कारण त्या मुलांचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यानुसार काय त्या टेस्टमध्ये प्रश्न डिझाईन कशी केलेली, या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे सगळ्यात चांगलं मी असं म्हणाले की त्यांचे पालक, रोज जर आपण पालक म्हणून ऑब्झर्व केलं आपल्या मुलांना, तर मला असं वाटतं आपल्याला कदाचित जास्त चांगला कल आपल्या मुलांचा कळू शकेल, त्यांच्या भविष्याबद्दल निर्णय घेताना पण त्याचा जास्त उपयोग होऊ शकेल आपल्याला स्वतःला. ओके, तर आता जर आपण विचार केला बुद्धिमत्तेमध्ये भर घालायची आपल्याला, तर काय काय गोष्टी करणं शक्य आहे आपल्याला, काय करू शकतो आपण आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी. तर एक पहिली साधी सोपी गोष्ट जी आहे, जी आपल्यापैकी मला वाटते सगळ्यांना माहिती आहे, ती आहे वाचन. पुस्तकांशिवाय आपल्याला, पुस्तकं एक खूप सगळ्यात साधं सोपं असं साधन आहे मी असं म्हणेल, म्हणजे इतर अनेक गोष्टी आहेत नाही असं नाही काही, पण पुस्तकं ही त्यातल्या त्यात साधी सोपी गोष्ट आहे की ज्याच्या आधारे आपल्याला आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमता विकसित करता येऊ शकतात. त्यामुळे वाचनाची सवय लहानपणापासून लागणं ही महत्त्वाची गोष्ट असेल. आणि ती सवय कशी लावता येईल आपल्याला आपल्या मुलांना, मी माझ्या स्वतःचंच उदाहरण दिलं आहे. माझा मुलगा आत्ता आहे
34 वर्ष त्याला पूर्ण झालेत, अपार त्याचं नाव. तो लहान असताना मला आठवते मला स्वतःला वाचनाची खूप आवड, खूप वेड, आवड म्हणजे काय वेडच असं मी म्हणेल. लहानपणी अगदी मी खेड्यामध्ये, सिंदखेडराजा माझं जन्मगाव आहे खरं, आणि त्या छोट्याशा खेड्यामध्ये त्यावेळेस तालुक्याचं ठिकाण आत्ता झालं आहे, 7,000-8,000 वस्तीचं गाव होतं. तर त्या काळात काही फार वाचायला मिळायचं नाही, पण आमच्याकडे घरी किराणा दुकान असल्यामुळे काय होतं की आम्ही रद्दीचे गठ्ठे असायचे सामान बांधून द्यायला, आणि समोर घर मागे राहणं, त्यामुळे लहानपणापासून मग ते जुने किराणा साठी असलेले रद्दीचे गठ्ठे सोडायचे आणि पुरवण्या वाचायच्या. ओके, अगदी टॉयलेटमध्ये गेलो तरी काहीतरी वाचायला घेऊन जायचो, आई रागवायची पण तरी वाचायचो. त्याचा फायदा मला असा झाला या त्या सगळ्या वाचनाचा, आणि काय त्या काळात जे काय मिळायचं गावामध्ये थोडंसं डिटेक्टिव्ह कादंबऱ्या, बाबूराव अर्नाळकर, झुंजार, काळा पहाड वगैरे असं फालतू, म्हणजे काही फार त्याच्यातनं आयुष्याला मिळते असं नाही आहे, पण ते वाचायचंच वाचायचो. तर असे 100-200 पुस्तकं मी 9व्या 10व्या वर्गात वाचले असतील. त्याचा पहिला फायदा हा झाला की नागपूर बोर्डातनं मराठी विषयामध्ये बोर्डामध्ये पहिला आलो. ओके, त्यामुळे आपल्याला भाषा जर इम्प्रूव्ह करायची असेल, आपल्या मुलांची अकॅडमिक्स जर इम्प्रूव्ह करायचं असेल, तर त्यांना वाचनाची सवय मला वाटते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, आपल्याला माहिती आहे वाचनाने होकॅबलरी आपली इम्प्रूव्ह होते, आणि होकॅबलरी आपली इम्प्रूव्ह झाली तर आपलं एक्सप्रेशन चांगलं होते, आणि आपल्या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या नॅचरली काय म्हणू आपण त्याला, त्या परीक्षा सगळ्या ज्या आहेत त्या एक्सप्रेशनवरती बेस्ड आहेत, है की नाही. तर मी असं म्हणेल आहे की मग आता एक प्रश्न विचारला आहे की इंग्रजी माध्यम शाळेमध्ये पालक मुलांना शालेय खेळापासून बंदिस्त वंचित ठेवतात, तर पालकांना काय सांगणार तुम्ही? करण राजपूत यांनी प्रश्न विचारलेला आहे. मी असं म्हणाले की आपल्या मेंदूमध्ये, त्याच्या मागचं विज्ञान पण सांगतो की आपल्या मेंदूमध्ये लँग्वेज सेंटर जे आहे ते फक्त एकच आहे. ते काही इंग्रजीसाठी वेगळं, मराठीसाठी वेगळं, हिंदीसाठी वेगळं असं नाही आहे. सगळे सायकॉलॉजिस्ट असं सांगतात, बालमानसशास्त्रज्ञ, की मातृभाषेमधनं शिक्षण हे सर्वोत्तम आहे. ओके, मातृभाषेमध्ये माणसाला विचार आणि भावना व्यक्त करणं हे सोपं असते. ओके, त्यामुळे ते जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर मातृभाषेमध्ये शिक्षण पाहिजे. पण ठीक आहे, समजा इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण जरी असलं तरी मातृभाषेची नाळ मात्र त्याची कायम असली पाहिजे, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी, बौद्धिक विकासासाठी आणि भावनिक विकासासाठी पण तो महत्त्वाचा मुद्दा असणारच असणार आहे. ओके, आणि शिवाय एक भाषा जर चांगली झाली आणि मातृभाषा उत्तम होऊ शकते, आणि मी जसं म्हणाल तसं ब्रेनमध्ये एकच लँग्वेज सेंटर आहे, त्यामुळे एक भाषा जर आपली चांगली डेव्हलप झाली तर आपल्याला इतर भाषा पण डेव्हलप करता येऊ शकतात, काही फार अडचण नाही. त्यामुळे मला हिंदी पण बऱ्यापैकी येते, इंग्रजी पण थोडीफार येतेच येते, काय अडचण जात नाही फारशी, इंग्रजी माध्यमात न शिकताना पण. मग माझ्या मुलाला मी असा विचार केला की वाचनाची सवय लागली पाहिजे लहानपणापासून, तर जेव्हापासून त्याला थोडंसं तो बोलायला सुरुवात केली, काऊ, चिऊ, चिमणी वगैरे वगैरे असं सगळं, तेव्हा आम्ही काय करायचो की मी बऱ्याचदा बाहेर जायचो कुठेतरी, तर त्याला काही खाऊ बिऊ आणल्याचं मला कधी आठवत नाही, पण त्यासाठी काही ना काही पुस्तकं मात्र जरूर मी येताना घेऊन यायचो, माझ्या बॅगेत असायचे. त्या काळामध्ये रशियन पुस्तकं असायची, चित्रांची मोठ्या टाईपची वगैरे, अशा छोट्या छोट्या गोष्टी वगैरे चित्ररूपातच मुख्यत्वे. तर मग रात्री झोपताना, त्याला झोपवताना त्याला जवळ घेऊन बसायचो आणि मग त्याला ते चित्राची पुस्तकं जरा कथा सांगायचं, ते चित्र की हा काऊ आहे, हा भूभू आहे, त्याच्या भाषेमध्ये त्याच्या वयाच्या सगळं. आणि मग ते करता करता त्याला सवयच लागले की रोज रात्री तो काहीतरी सांगायला लावायचा, त्याच्याशिवाय झोपायचा नाही. पुढे मग जरा त्याला आणखीन ती गोडी निर्माण व्हावी म्हणून मग त्याच्या वयाच्या अनुरूप पुस्तकं जरा वाचनीय अशी घरामध्ये पडली असायची. आणि शिवाय मग आमच्या ज्या काय ॲक्टिव्हिटीज होत्या संस्थेच्या, त्याच्यामध्ये पण हा सगळा संस्कार इतर मुलांपर्यंत पण जावा त्या दृष्टीने पण डिझायनिंग होतंच होतं सगळं. त्यामुळे ती पुस्तकं त्याच्या आजूबाजूला असायची. शिवाय तो हे बघायचा की आपले बाबा कायम त्यांच्या आजूबाजूला पुस्तकं असतातच असतात, कायम वाचत असतात, तर ही गोष्ट कुठेतरी त्याच्या मनामध्ये रजिस्टर होत असते मुलांच्या, की आपले आई वडील काय करतात दिवसभरामध्ये, टी व्हीची सिरियल बघत बसतात की आणखीन काहीतरी करतात, आणि मग त्यानुसार ते पुढे आपल्या आयुष्यामध्ये काय म्हणू त्यांचा स्वभाव जो आहे तो बनत जातो. ओके, तर आता मला कायम वाचताना पाहून कदाचित शक्यता आहे, आणि त्याला ती पुस्तकं सगळी उपलब्ध असल्यामुळे त्याला वाचनाची गोडी लागली. ती गोडी आणखीन वाढावी म्हणून एक छोटा प्रयोग मला आठवते केल्याचा, की काय एकदा तेव्हा बुलढाण्याला काहीतरी बालकुमार साहित्य संमेलन झालं होतं. ओके, आणि त्याला तो त्या वर्गात, मला आठवत नाही आता 4थ्या 5व्या वर्गात काहीतरी असावा कदाचित, पण त्याच्या वर्गामध्ये मराठीच्या पुस्तकात जे धडे होते, काही लेसन्स होते, ते ज्यांनी लिहिले होते ते लेखक पण त्या संमेलनाला येणार होते. मग मी म्हटलं
की चल आपण जाऊन येऊ तिकडे, बुलढाण्याला जाऊन येऊ 2 दिवसांसाठी. मग मी त्याला घेऊन गेलो मुद्दाम त्या संमेलनामध्ये, 2 दिवसांच्या 3 दिवसांच्या संमेलनामध्ये. आणि मग तिथे माझे बाकी नातेवाईक पण राहतातच आहे. पण मग त्याला तिकडे गेल्यामुळे त्याला त्या संमेलनामध्ये घेऊन गेलो, त्या लेखक कवीसोबत त्याची भेट घालून दिली, त्याच्या गप्पा झाल्या त्यांच्यासोबत. आणि मग त्याला जो काय आनंद असतो ना, तो काय मुलांच्या चेहऱ्यावरती, की आपल्या पुस्तकात ज्यांचा लेख आहे, ज्यांची कविता आहे, ते समोर दिसत आहे, त्यांच्याशी आपल्याला गप्पा मारता येतात, हे हा खूप आनंदाची गोष्ट असते ही सगळी. आणि कदाचित या अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मी असं म्हणाले की आज त्याला इतकी छान वाचनाच्या संदर्भामध्ये गोडी निर्माण झाली की मला त्याला सांगावं नाही लागलं की अरे पुस्तकं वाचणं चांगलं असते, वाचायला पाहिजे, ठीक आहे. आज उलट मी असं म्हणतो की तो मला सुचवतो की बाबा हे पुस्तक तुम्ही वाचलं आहे का, वाचा, चांगलं आहे, ओके. तर हे उलट होते, त्यामुळे हा संस्कार वाचनाचा असला पाहिजे. दुसरं मी असं सुचवेल, फायनान्शियलच्या बद्दल पण आत्ता कोणीतरी विचारलेलं आहे, तर त्या संदर्भामध्ये पण मी दुसरा मुद्दा पण असं म्हणेल आहे की आपल्याला हा विचार करायला पाहिजे की पुस्तकं वाचनाची सवय लागण्यासाठी एक तर शेड्यूलमध्ये वेळ पाहिजे आपल्या, पहिली गोष्ट. आणि दुसरं मी असं म्हणेल की आपल्या बजेटमध्ये प्रोव्हिजन पाहिजे, काही ना काहीतरी तरतूद पाहिजे. मी असं सुचवेल तुम्हाला होमवर्क करायला, सगळे जे आत्ता बघत आहे त्यांना, की आज रात्री कागद पेन घेऊन बसा आणि तुमच्या घरात दर महिन्याला होणारा खर्च कशावरती किती रुपये होतो अशी एक यादी तयार करा, ओके. आणि त्या प्रत्येक खर्चाच्या ॲटमच्या पुढे असा करा की बा आता याच्यामुळे माझ्या मुलाचं काय विकसित होते, शरीर विकसित होते आहे, बुद्धी विकसित होते आहे की मन स्ट्रॉंग होते, ओके. प्रत्येक खर्चाच्या ॲटमच्या पुढे यस ऑर नो लिहा, तर कदाचित आपल्या लक्षात येईल की आपला जो दर महिन्याचा खर्च आहे ना, बजेट आहे, या बजेटमध्ये मुलांना पुढे जाता येऊ शकेल अशा गोष्टींसाठी प्रोव्हिजनच नाही केलेली फारशी आपण, किंवा असेल तर फार अगदी शेवटी केलेली आहे, ओके. आता टी व्ही आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात आलेला आहे. मेजॉरिटी घरांमध्ये टी व्ही ज्या प्रकारे वापरला जातो, हा प्रश्न मी पालकांच्या सभेत नेहमी विचारतो आहे की टी व्ही आल्यामुळे बा आमची मुलं पुढे गेली असं किती पालकांना वाटते, ओके. मेजॉरिटी पालक सांगतात की नाही बा असं नाही वाटत आहे, उलट टी व्हीमुळे जरा मागेच आली समजा, असं म्हणतात, ओके. मग मी त्यांना प्रश्न विचारतो की हा टी व्ही कोणी आणला, सरकारने दिला का, कुठल्या योजनेमध्ये भेटला, मोफतमध्ये काही कंपल्सरी होता की टी व्ही तुम्ही घेतलाच पाहिजे आणि घरात असलाच पाहिजे, तो आपण आणलेला आहे, आपण निवडलेला आहे, किती कॉस्ट खर्च केली त्याच्यासाठी, 10, 20, 25, 50 हजार रुपये खर्च केले, ज्याच्यामुळे मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये काही फारसा फरक पडत नाही, उलट मागे येतात. मग आता ज्या घरामध्ये 30, 40, 50 हजाराचा टी व्ही आहे, त्या घरामध्ये निदान मग 30, 40, 50 हजाराची पुस्तकं आहेत का की ज्याच्यामुळे मुलं पुढे जाऊ शकतात, विज्ञानाची साधनं आहेत का, खेळाची साधनं आहेत का, किंवा त्याला असं शाळेव्यतिरिक्तचं शिक्षण ज्याला आपण म्हणूया की समरमध्ये कॅम्प्स असतात, कुठेतरी एक्सपोजरला जाणं असेल, यासाठी आपण खर्च करतो का तेवढा. दुर्दैवाने असं होताना दिसत नाही मेजॉरिटी घरांमध्ये, की चैनीच्या वस्तूंवरती, खाण्यापिण्यावरती जेवढा खर्च केला जातो, मुलं ज्यामुळे खरंच पुढे जाऊ शकतात त्यावरती फार कमी खर्च केला जातो. त्यामुळे आय क्यू डेव्हलप होण्यासाठी वाचन एक सर्वात साधं सोपं साधन आहे, ओके. त्यामुळे वाचनाची सवय असली पाहिजे, पुस्तकं असली पाहिजेत चांगली आपल्या घरामध्ये. दुसरं जो मुद्दा असेल आहे तो पार्ट काय म्हणू आपण त्याला, बौद्धिक विकासासाठी, तो आहे एक्सपोजर. वेगवेगळ्या माणसांना त्यांना भेटवणं, ओके, त्यांचं आयुष्य समजून घेण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं. आमच्याकडे आता समरमध्ये कॅम्प असतात, अनफॉर्च्युनेटली आत्ता करोनामुळे यावर्षी होणार नाही आहे, पण एक 11-12 वर्ष झाले आम्ही कॅम्प्स घेतो, समर कॅम्प्स स्पार्क नावाने. आणि त्या कॅम्पमध्ये काय करतो आम्ही, 8 दिवसांचे निवासी शिबिर असतात, वर्ग 3, 4 ते 12वीपर्यंतचे मुलं मुली, एक 40-50 मुलांची बॅच असते, आणि 4 कॅम्प्स आम्ही घेतो दरवर्षी. आता यावर्षी तर करोनामुळे नाही होत आहे, 11 वर्ष झाले, पुढच्या वर्षी परत होतील मे बी ते. तर त्या कॅम्पमध्ये आम्ही या मुलांना चॅलेंजेस देतो, त्यांना वेगवेगळ्या लोकांना भेटायला पाठवतो आणि त्यांनी जायचं. मग ते कोणाला भेटायला जातील आहे, त्यांना अनुभव घ्यायला पाठवतो वेगवेगळे, म्हणजे एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला आपण म्हणतो ना, केवळ बुकिश होऊन फायदा नाही आपल्याला, त्यांना प्रत्यक्ष जीवनाच्या शाळेमधले पाठ आपल्याला शिकवता आले पाहिजे. जसं आपण मगाशी म्हणत होतो की आय क्यूनी आपण फार तर मुलं बुद्धिमत्तेमध्ये पुढे जातील आहे, ओके. पण आपल्याला जर ई क्यू वाढवायचा असेल,
आपल्याला माहिती आहे की तुम्हाला आयक्यूच्या आधारावरती नोकरी जॉब वगैरे मिळू शकेल, पण तुम्हाला जर टीम लीडर व्हायचं असेल, टीम मेंबर नाही लीडर व्हायचं आहे, तर तुम्हाला इक्यू डेव्हलप व्हायला लागतो. आणि इक्यू कशाने डेव्हलप होतो? इक्यू फक्त क्लासरूम टीचिंगने होत नाही, तो जीवनाच्या शाळेमध्ये मुलांना एक्सपोजर असेल तर इक्यू डेव्हलप होतो. भावनिक बुद्ध्यांक ज्याला आपण म्हणतो, तो ज्याचा भावनिक बुद्ध्यांक चांगला असतो ती लोकं टीम लीडर बनतात, पुढे जातात नोकरी जॉबमध्ये पण. ओके, आणि हा भावनिक बुद्ध्यांक जर पुढे जायचं असेल आहे तर मग काय करावं लागणार आहे त्यासाठी? तर मुलांना वेगवेगळे अनुभव द्यावे लागतील, वेगवेगळ्या सिच्युएशन्सला त्यांना फेस करायला अशा सिच्युएशन्स निर्माण कराव्या लागतील, नसतील तर निर्माण कराव्या लागतील. ओके, आम्ही शिबिरामध्ये काय करतो या त्या किंवा मुलांना सांगतो की त्यांच्या हातात काही पुस्तकं देतो, दोन दोनच्या जोड्या करतो आणि त्यांना सांगतो की जा 21 घरांमध्ये जायचं आहे तुम्हाला, अनोळखी घरांमध्ये, आणि या पुस्तकांबद्दल बोलायचं, तिथल्या लोकांशी बोलायचं, मैत्री करायची आणि पुस्तकं विकायची, विकता आले तर विकायची. आता असं कधीच केलेलं नसते आयुष्यात त्याच्यापूर्वी ह्या मुलांनी. ओके, पण हे आता करायचे, असाइनमेंट पूर्ण करायची. तर जातात मुलं, जाताना जरा चेहऱ्यावरती असे इनसिक्युरिटीचे भाव असतात, पण मग परत येतात जेव्हा 2-2.5 तासांनी 10-20 घरांमध्ये जाऊन, तर त्यांचे चेहरे असे चमकणारे चेहरे, ज्याला ग्लोविंग फेस म्हणू ना, तर चेहऱ्या असे चमक असते त्यांच्या चेहऱ्यावरती, जेव्हा की खरं त्या 20 घरांपैकी 1-2-3 घरांमधनं त्यांना हकलून पण दिलेलं असतं, गेट आउट पण म्हटलेलं असते, अपमान पण झालेला असतो, पण तरी त्यांच्या चेहऱ्यावरती चमक दिसते. त्याचं कारण हे असते की हा अनुभव त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच आलेला असतो, की अनोळखी घरामध्ये जायचं, तिथे आपला मुद्दा मांडायचा, समोरच्याच्या सगळ्या स्वभाव, सगळ्या प्रकारच्या स्वभावाची माणसं भेटतात तिथे, आणि मग त्यांशी अशी कसं डील करायचं ह्यातनं ते शिकतात प्रॅक्टिकली. आणि मग आल्यावरती सगळ्या पेयर्स ज्या असतात त्यांचं आपसात शेअरिंग होते, त्यांनी परत एक दुसऱ्यांपासून ती मुलं शिकतात, तर त्या एक्सपोजरमुळे मग माणसाच्या स्वभावाचे वेगवेगळे नमुने कळतात, त्याच्यामुळे इक्यू डेव्हलप होतो. एक चॅलेंज आम्ही त्यांना असं देतो की एक दिवस त्यांना पाठवून देतो संध्याकाळी रस्त्यावरती 3-3, 4-4 ग्रुपमध्ये, आणि त्यांना सांगतो की रस्त्यावरच्या 3 लोकांना जाऊन तुम्हाला भेटायचं आहे, एक 1/2 तास 1/4 तास त्यांच्यासोबत थांबायचं आहे, त्यांच्या आयुष्य समजून घ्यायचं आहे. मग ते कोण असतील रस्त्यावरचे लोक तुम्ही शोधा, पंक्चरवाला असेल, कुल्फीवाला असेल, चाटच्या गाडीवाला असेल, भाजी विकणारी आजी असेल, कदाचित बूट पॉलिशवाला असेल, त्यांचं आयुष्य कसं आहे हे समजून घ्या, त्यांच्यासोबत मैत्री करा. एक दिवस त्यांना पाठवतो आहे की शहरातल्या सगळ्यात मोठ्या अधिकाऱ्याला जाऊन भेटून यायचं, आणि मुलांनीच करायचं हे. ओके, मग कलेक्टर असेल, कमिशनर असेल, कलेक्टर नसेल तर डेप्टी कलेक्टर, कमिशनर नसतील तर डेप्टी कमिशनर, कुणाला तरी जाऊन भेटायचं आणि त्यांची मुलाखत घेऊन यायची की ते इथपर्यंत कसे पोहोचले हे समजून घ्यायचं. अपॉइंटमेंट घेतलेली नसते, फोन केलेला नसतो, आणि हे सगळं मुलांनी करायचं, त्यांनी जाऊन स्वतः. ओके, यातनं 7 दिवसात मुलं जी शिकतात ना, हे माझा अनुभव असा आहे गेल्या 11 वर्षांचा, की जे कदाचित वर्षभर घरी राहून नाही शिकणारे ते या 7 दिवसात शिकतात. ओके, त्याचं कारण परत असं आहे की मुळात अशा प्रकारचं एक्सपोजर आम्ही आमच्या मुलांना देत नाही. आज फार सिक्युअर्ड वातावरणामध्ये मुलांना आम्ही वाढवतो. ओके, इक्यू जर डेव्हलप करायचा असेल मुलांना, तर त्यांना सगळ्या प्रकारच्या भावनांना सामोरं जायला आम्हाला शिकवावं लागेल, तशा सिच्युएशन त्यांच्या आयुष्यामध्ये आम्हाला निर्माण कराव्या लागतील, नसतील तर जाणीवपूर्वक निर्माण कराव्या लागतील आहे असं मी म्हणेल आहे. त्यामुळे जसं म्हणतो आहे आपण की अडचणीमध्ये मार्ग काढणं, की आत्ता समजा लाईन गेलेली आहे, ओके, अचानक गेली, माहिती नाही आपल्याला काय झालं, तर वादळ सुरू झालेलं आहे आणि तुमचं काहीतरी खूप इम्पॉर्टंट काहीतरी गोष्ट आहे आणि ती आत्ता तुम्हाला नाही करतायत, अशा वेळेला पण तुम्हाला कसं शांत राहता येईल आणि त्यातनं पण काय मार्ग काढता येईल, हे चेहऱ्यावरची रेषा फारशी हलू न देता मला वाटतं हे शिकता येणं म्हणजे इक्यू डेव्हलप करणं आहे. ओके, त्यामुळे आयुष्यामध्ये काहीही पेच प्रसंग आला, कुठलाही प्रॉब्लेम आला आयुष्यात, तरी त्याला कसं सामोरं जायचं हे कळणं, आणि ते कळण्यासाठी आपल्याला आपल्या भावना ओळखता आल्या पाहिजे, इतरांच्या भावना ओळखता आल्या पाहिजे आणि त्याला योग्य प्रकारे रिस्पॉन्ड करता आलं पाहिजे, हे कळणं म्हणजे इक्यू डेव्हलप होणं आहे. आणि इक्यू डेव्हलप जर झाला तर अशी लोकं नोकरी जॉबमध्ये पण वर जातात, पोझिशन त्यांच्या पुढे जातात, ते टीम लीडर बनतात, कदाचित काय म्हणू आणखीन पुढे जातात मॅनेजेरियल, किंवा पुढे मग लीडरशिपच्या रोलमध्ये पण जातात कुठल्याही क्षेत्रामध्ये. ओके, इक्यू चांगला असतो त्यांचा, म्हणून ते शक्य होते. आणि इक्यू डेव्हलप करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे काही गोष्टी कराव्या लागतील, एक्सपोजर
एक्सपिरियन्स, त्यांना सगळे अनुभव घेऊन बघू द्या, सगळ्या अडचणींमधून त्यांना जाऊ द्या. फार सहज आणि सुलभ त्यांचं आयुष्य करू नका. मला असं वाटते आपण सगळे पालक एक महत्त्वाची घोडचूक जी करतो आहे ना आज, मध्यमवर्गीय खास करून, आपण आपल्या मुलांचं जगणं फार साधं सोपं सहज केलेलं आहे आणि ती मला असं वाटते सगळ्यात मोठी घोडचूक आहे. ओके, मुलांच्या आयुष्यामधले चॅलेंजेस आपण संपवलेत, जगण्याचे चॅलेंजेस संपवले आणि ते चॅलेंजेस आपण संपवल्यामुळे काय झालं आहे की मुलांच्या आयुष्यामध्ये चॅलेंजेस नसल्यामुळे आपला साधा नियम आहे, इफ देर आर नो चॅलेंजेस देर इज नो ग्रोथ. त्यामुळे चॅलेंजेस मुलांच्या आयुष्यामध्ये क्रिएट करणं, त्यांना वेगवेगळे चॅलेंजेस देणं, नसतील तर ते निर्माण करणं, आपली मुलं मोठी होण्यासाठी मला वाटते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अदरवाईज आपण काय केलेलं आहे, आज आपल्या मुलांना बोन्साय करून टाकलेलं आहे की छान आपलं वडाचं झाड आहे, बोन्साय कसं असते, वडाचं झाड आहे, समाधान मानलेलं आहे. मला असं वाटतं की आपण पालक बऱ्याच प्रमाणामध्ये कारणीभूत आहोत आपल्या मुलांना अशा प्रकारे बोन्साय बनवण्यामध्ये. आपणच आहोत, दुसरं कोणी नाही खरं, कारण आपण त्या आपल्या मुलांच्या आयुष्यातले चॅलेंजेस संपवले. ते चॅलेंजेस आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यात पुन्हा निर्माण करता येतील का जाणीवपूर्वक, मला वाटते ती खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे इक्यू डेव्हलप होण्यासाठी, इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंटसाठी. मग आपल्याला मुलाचा कल बघून त्याला तशा प्रकारचं वातावरण देणं, एखाद्या मुलाला समजा खोल फिटिंग आवडत असेल आहे काहीतरी साधणं, त्याला टूलकिट आणून देणं आणि ते सगळं जे काय नुकसान असेल आहे, फूट तूट असेल आहे, ते सगळं लर्निंग कॉस्ट म्हणून स्वीकारणं. नाहीतरी आपण आज कोचिंग आणि शाळा कॉलेजेसमध्ये किती फी भरतो, तर आणखीन 1,000, 2,000, 5,000 रुपये खर्च झाले तर काय बिघडलं त्यांनी. निसर्ग असेल एखाद्याचं समजा बुद्धिमत्तेचा पार्ट जो आहे असं म्हणूया, निसर्गाची बुद्धिमत्ता चांगली असेल तर त्याला निसर्गाशी रिलेटेड गोष्टी, ज्याचं सायन्स ॲबिलिटी चांगली असेल त्याला विज्ञानाच्या दृष्टीने काही गोष्टी असू शकतील आहे मे बी की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कदाचित मला असं वाटते महत्त्वाच्या असू शकतील आहे आपल्याला. मला आठवते आणखीन एक गोष्ट की मी 10व्या वर्गात असताना विज्ञानामध्ये 3rd highest होतो बोर्डातनं, विदर्भातनं. ओके, छोट्या गावामध्ये राहून पण. आणि त्याचं ॲनालिसिस जेव्हा मी करतो आता मागे वळून बघताना, तेव्हा मला हे दिसते की मी 8व्या 9व्या वर्गात असताना माझ्या घरी, त्या छोट्याशा घरात, माझे घरी पण काही कोणी खूप शिकलेले आहेत असं नाही आहे, वडील काय 9वा 10वा वर्ग होते, आई 4th वर्ग होती, पण तरी एक छोटीशी सायन्सची विज्ञानाची प्रयोगशाळा माझ्या घरात होती 8व्या वर्गात असताना. आणि 8व्या 9व्या 10व्या वर्गातले बहुतेक सगळे विज्ञानाचे प्रयोग जे काय आहेत ते मी माझ्या घरच्या लॅबमध्ये केल्याचं मला आजही आठवते. हायड्रोजन सल्फाईड गॅस मी बनवून पाहिला, SO2 मी घरी बनवून पाहिलेला आहे, फिजिक्समध्ये ज्याला आपण म्हणू मिरर, लेन्सेस, मॅग्नेट, इलेक्ट्रिसिटी, याचे प्रयोग मी घरच्या घरी केले. त्याचा फायदा हा झाला की विज्ञान शिकण्याची जी 2 मूलभूत साधनं आहे, ज्याला आपण निरीक्षण म्हणतो, ऑब्झर्वेशन, आणि दुसरं एक्सपेरिमेंटेशन, प्रयोगशीलता, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, जे मूलभूत टूल्स आहेत, ते मला असं वाटते मला माझ्या स्वभावामध्ये त्याचं प्रोग्रॅमिंग झालं. त्याचा फायदा मला आज असा दिसतो आहे की मला खूप साऱ्या गोष्टी अशा नजरेला पडतात, माय ऑब्झर्वेशन स्किल इज क्वाईट गुड, म्हणजे मला आपल्याला आपल्या स्वतःच्या स्ट्रेंथ माहिती असायला पाहिजेत. मला असं वाटतं की माझं ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे. ओके, सो ज्याला म्हणू आपण पेनिट्रेटिंग व्हिजन ज्याला म्हणता येईल ना, असं तुम्हाला आतपर्यंत बघता आलं पाहिजे एखाद्या गोष्टीकडे. त्यामुळे माझे मित्र मला कायम सांगतात, फीडबॅक देतात, अरे आम्हाला नाही दिसली ही गोष्ट कधी त्या माणसामधली, तुला कशी दिसली, तू तर आत्ता तासभरच झाला त्याला भेटला आहे, आम्ही तर गेले 2 वर्ष ओळखतो पण त्याच्यामध्ये हे आम्हाला नाही दिसलेलं. किंवा ज्याला मी म्हणाले की जरा वेगळेपण, इनोव्हेटिव्हनेस ज्याला आपण म्हणतो ना, नाविन्य काहीतरी, ज्याचा आज खूप महत्त्वाचा पार्ट आहे आज सगळ्या मार्केटमध्ये, तर ते पण जे आहे मला असं बऱ्याच नवीन गोष्टी सुचतात, जरा काही छोट्या छोट्या गोष्टी, काही फार भव्यदिव्य नाही म्हणते मी, छोट्याच असतील पण सुचतात. आणि मग त्या आम्ही आमच्या सगळ्या कामामध्ये, मी माझ्या आयुष्यात गेले 35-1 वर्ष जे काय काम करतो आहे, सामाजिक उपक्रम, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे, प्रयास म्हणून आमची संस्था आहे अमरावतीला, तर आम्ही जे काय छोटे मोठे प्रयोग केले त्यामध्ये पण मग हे सगळं नाविन्य जरा दिसते, वेगळं कुठेतरी काहीतरी दिसते. ओके, तर मी असं म्हणेल, जसं एक साधं उदाहरण तुम्हाला येतो की आमच्याकडे एक अभ्यासिका चालते स्पर्धा परीक्षांसाठी, 250-300 मुलं अभ्यासाला येतात की जे ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि अभ्यास करतात. तर आमच्याकडे एक स्लॉट सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये आम्ही काय केलं आहे की 2 तासांसाठी हॉलला लॉक असते. ओके, आता करोनामुळे तर सगळं बंदच आहे आता सध्या, पण एरवी 2 तासांसाठी लॉक असते हॉलला,
आणि 2 तास कशासाठी ते लॉक उघडलं जात नाही, मग परत 15 मिनिटाची गॅप असते, परत 2 तासांसाठी लॉक असते, असं दिवसभर चालतंय. त्यामुळे आता ज्याला हॉलमध्ये बसायचं आहे, अभ्यास करायचा आहे, त्याला वेळेवरती यायला पाहिजे जरा. ओके, त्यामुळे वेळेवरती यायची सवय लागली. दुसरा फायदा असा झाला, मी ऑब्झर्वेशनचं सांगतोय तुम्हाला महत्त्व आणि एक्सपेरिमेंटेशन, की हॉल जर उघडा असला समजा कायम, तर कसं होणार आहे, कोणी सगळे लोक आपापल्या सोयीने येत राहणार आहे, 125 मुलं आतमध्ये बसतात, मुलं मुली, समजा 120 मिनिटामध्ये कोणीतरी एक जण येत जाईल, कोणीतरी एक जण जात जाईल, कोणी पाणी प्यायला उठेल, कोणी लघवीला जाईल, कोणी येईल, कोणी जाईल, म्हणजे 120 वेळा हालचाली होतील 120 मिनिटामध्ये. आणि डिस्ट्रॅक्शन होईल तेवढं हॉलमध्ये, खुर्ची वाजेल, जाता येताना समोर जाईल, तर कॉन्सन्ट्रेशन नाही होणार, एवढी एक साधी गोष्ट. म्हणून आम्ही काय केलं, एक दिस इज आय से दॅट दिस इज द सोशल R&D. ओके, आम्ही काय केलं त्या ठिकाणी, की 2 तासांसाठी लॉक ठेवायचं हॉलला, आणि 2 तास कशासाठी दरवाजा नाही उघडला जाणार. ओके, त्यामुळे एकदा मुलं बसली अभ्यासाला की सलग त्यांना 120 मिनिटं मिळतात स्लॉट अभ्यासासाठी, त्यामुळे आपोआप फोकस झालं, तेवढा वेळ त्यांना मिळाला, डिस्ट्रॅक्शन नाही राहिले, कॉन्सन्ट्रेशन झालं. त्याचा फायदा हा झाला की आमच्या अभ्यासिकेचा परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणूया तो खूप चांगला आहे. 8 ते 10% सिलेक्शन रेशो आहे आमच्याकडे, जो एरवी क्लासेसचा पण नसतो बऱ्याच ठिकाणी एवढा सिलेक्शन रेशो, अभ्यासिकेचा तर नसतोच नसतो. केवळ एवढे 1-2 छोटे बदल केल्यामुळे पण एवढा बदल होतो, तो इनोव्हेटिव्हनेस ज्याला मी म्हणतो, वेगळं असं आपल्याला काहीतरी ओळखता आलं पाहिजे. ओके, ती दृष्टी जर विकसित करता आली तर मला असं वाटते की EQ आणि पुढे मग SQ पण डेव्हलप होऊ शकतो, त्याच्याबद्दलही आपण बोलूया. पण मला असं वाटते बुद्धिमत्तेच्या बाबत आपल्याला अशा सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. तिसरा जो पार्ट आहे त्याचा आपण विचार करूया आणि मग परत एकदा जरा आढावा घेऊ. काही प्रश्न आलेले त्या प्रश्नांची उत्तरं पण मी देण्याचा प्रयत्न करेल शेवटी. जरा एकदा जरा विषय मांडून टाकतो सगळा एकदा सलग, म्हणजे जास्त बरं पडेल असं वाटते मला. तिसरं जे आहे ते मन. ओके, मन मजबूत करण्यासाठी मनाच्या संदर्भामध्ये 2 डायमेन्शन्स महत्त्वाचे वाटतात मला. एक आहे मन सुंदर असलं पाहिजे आणि दुसरं मन स्ट्रॉंग असलं पाहिजे. ओके, आता मन स्ट्रॉंग करण्यासाठी आज आपण पाहतो की मुलांची मनं फार कच्ची झालेली आहे, थोड्या थोड्या अपयशाने ते डिप्रेस होऊन जातात, फ्रस्ट्रेट होतात. आज विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्या आणि डिप्रेशनचं, निराश होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर दिसते आपल्याला, इवन मोठ्यांमध्ये पण दिसते. ओके, आता हे फ्रस्ट्रेशनला जर आपल्याला उत्तर शोधायचं असेल, लस जर शोधायची असेल, तर काय असू शकते? तर त्यासाठीचं उत्तर हे असणार आहे की आपल्याला आपल्या मुलांना अडचणींना सामोरं जायला शिकवावं लागेल. मगाशी जे आपण म्हणत होतो की चॅलेंजेस त्यांच्या आयुष्यामध्ये कायम येत राहिले पाहिजे काही ना काहीतरी. ओके, अडचणींमध्ये त्यांना जगायला आपल्याला शिकवता आलं पाहिजे कधी ना कधीतरी. कायम जरी नाही तरी अडचणींचा अनुभव तर नक्कीच त्यांना जाणीवपूर्वक दिला गेला पाहिजे. कितीही सुविधा असतील आपल्याकडे, कितीही साधन सामुग्री असेल आपल्याकडे, तरी अडचणी अभावामध्ये कसं राहायचं हे त्यांना शिकवता आलं पाहिजे. की आता इथे लाईन गेलेली आहे. ओके, मी इथे फ्लॅटमधनं घरून आत्ता हे बोलतो आहे तुमच्या सगळ्यांशी आणि मग बाहेरचे डिस्टर्बन्सेस नको इतर फ्लॅटमधले वगैरे, म्हणून खिडकी दरवाजे सगळे बंद केलेले आहे. माझ्या रूमचा पण दरवाजा आतून मी बंद केलेला आहे. ओके, पडदे आहेत, सगळं अंधार आहे, आता लाईन नाही आहे, पंखा बंद आहे. ओके, आमच्याकडे अमरावतीला आता 43 डिग्री वगैरे टेम्परेचर आहे. ओके, त्यामुळे घाम येतो आहे स्वाभाविकच. ओके, आणि जर आता ही सवय मला नसती तर मग मी इथे फोकस नसतो करू शकलो तुमच्याशी बोलताना. सारखं माझं ते काय गर्मी होऊन राहिली, घाम येऊन राहिला, आता कसं केव्हा एकदा खिडकी उघडतो, केव्हा एकदा ताजी हवा येऊ देतो, असं सगळं झालं असतं, आहे की नाही? त्यामुळे आपल्याला या सगळ्या वेळे आणि हे सगळं अनपेक्षित घडलेलं आहे, आधीपासून असतं तर कदाचित मी तयारी करून ठेवली असती. तर अनपेक्षित गोष्टींना आपल्याला तोंड द्यायला आपल्या मुलांना शिकवायचं असेल तर अडचणींना सामोरं जायला त्यांना शिकवायला पाहिजे. दुसरं मी असं सुचवेलं की त्यांच्या डोळ्यापुढे असे रोल मॉडेल्स पाहिजेत, असे आदर्श पाहिजे की ज्यांच्या आयुष्यात खूप चॅलेंजेस आहे पण ज्यांनी हिंमत नाही हरलेली. ओके, आणि सुदैवाने जर आपण थोडंसं आजूबाजूला बघितलं ना डोळे उघडे ठेवून, तर असे खूप लोक आपल्याला सापडतील आहे. ओके, इनफॅक्ट आम्ही आमच्याकडे एक सेवांकू लिटिल चॅम्स नावाचा कार्यक्रम घ्यायचो आम्ही आणि त्याची सुरुवात, मला आनंद वाटतो आहे की त्याची सुरुवात जळगाववरनं झालेली. जळगावचं जे बालगंधर्व एक खुला रंगमंच आहे तिथे पहिला कार्यक्रम 2012 झालेला आणि त्याला 4,500 ऑडियन्स होता. ओके, त्या कार्यक्रमाची पंचलाईनच अशी होती की जीवनाशी लढणाऱ्या कणखर मुलांची गोष्ट. ओके, त्या कार्यक्रमाचं काय होतं, स्ट्रीट काय आपण म्हणून त्याला स्टेज शो होता तो असा, त्याचं अँकरिंग मी करायचो, सूत्रसंचालन, 3-4 तासांचा तो कार्यक्रम.
स्टेजवर कोणीही सिलिब्रिटी नाही, कोणीही ओळखीचा चेहरा नाही आहे, सगळी मुलं, पण अशी मुलं की ज्यांच्या आयुष्यात खूप चॅलेंजेस आहे पण ज्यांनी हिंमत नाही हरली आणि काहीतरी करून दाखवलं इन स्पाईट ऑफ दॅट चॅलेंजेस, ओके, आणि ते आपली जगण्याची कथा शेअर करतात, मी त्यांची मुलाखत घेतो, असा तो कार्यक्रम 3-4 तासांचा. त्याच्यामध्ये आमचा एक चेतन नावाचा वाशिमजवळचा मुलगा, ब्लाइंड बाय बर्थ असणारा, ओके, तो नेत्रदानाचा ब्रँड ॲम्बॅसेडर, शेतमजुराचा मुलगा, तो म्हणतो की माझ्या आयुष्यात कायमचा अंधार आहे पण मी हिंमत नाही हरलो, मला माझे आई वडील कधीच पाहता येणार नाही, ओके, आयुष्यात मला गुलाब कसा आहे हे कधीच आयुष्यात त्याचा आनंद नाही घेता येणार पण मी हिंमत नाही हरलेलो. तुम्ही कशाला हिंमत हारता, तुम्हाला 2 डोळे 2 हात 2 पाय असताना, हे जेव्हा तो चेतन म्हणतो ना छोटासा, मला वाटते जळगावला जेव्हा तो कार्यक्रम झाला तेव्हा तो दुसरीत असावा कदाचित, आणि तो व्याख्यात आहे, ओके, त्याला खाऊ म्हणून खूप सारे पैसे लोकांनी दिले, ते पैसे पण त्याने आता त्यातनं अजून 14 ब्लाइंड लोक गोळा केलीत मुलं, आणि आपल्या घरामध्ये स्थान दिलं त्याच्या आईवडिलांनी त्याला, शेतमजुराचं घर, ओके, कल्पना करा तुम्ही, स्वतःसाठी नाही वापरले ते पैसे. हे मन जे असते ना, हे मन महत्त्वाची गोष्ट असते, आणि मग त्या चेतनच्या बोलण्याचा जो प्रभाव होतो ना, तुम्ही कोणीही दिग्गज मोटिवेशनल स्पीकर आणा त्याचा नाही होत आहे. एक पाणेरी म्हणून आमची अमरावतीची मुलगी आहे, ओके, 24 वर्षांची आत्ता ती, तिला सिरेब्रल अटॅक्सिया नावाचा आजार आहे, लहानपणी तिला मेंदूच्या आजारामुळे उभं राहता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, तिला पाण्यातले व्यायाम सांगितले डॉक्टरांनी, ते व्यायाम करता करता थोडेफार हातपाय जे काय हलवता येत होते तिला ते करता करता ती पोहायला शिकली, आणि मग पोहण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागली दिव्यांगांसाठी ज्या होतात त्या, मग डिस्ट्रिक्ट लेवल, मग स्टेट लेवल, मग नॅशनल लेवल, 50-60 मेडल्स तिने, कितीतरी गोल्ड मेडल्स आहेत त्याच्यातले, ते तिने मिळवले 18-व्या वर्षापर्यंत. ती आयुष्यभर व्हीलचेअरवरती असते, तिला कधीच उभं राहता येणार नाही, चालता येणार नाही आहे, पण कायम प्रसन्न असते, कायम प्रसन्न असते, तिला तिच्या तोंडातनं शब्द पण फार इझिली तिला नाही उच्चारता येत, पण तिला कधी पण विचारलं की पाणेरी कैसे हो, तर हां ठीक आहे असं उत्तर तिच्या तोंडून कधीच येत नाही. गेले 10 वर्ष झाले मी संपर्कात आहे, आमच्या बऱ्याच कार्यक्रमांमध्ये ती असते, शिबिरांमध्ये असते ती, तिची आई, कायम तिचं उत्तर असते की अच्छी हूँ, ओके, ठीक हूँ असं उत्तर कधीच नसते. वाचत राहते, कानाशी मोबाईल असतो, गाणे ऐकत राहते, ओके, शिकत राहते, लॅपटॉप वापरते, ओके, बी ए झालेली आहे एवढं सगळं असताना. त्याच वेळेस एक जळगावचा तेजस म्हणून आमचा मुलगा, मला आता जळगावला आणायचे, आज जळगावचे बरीच लोक बघतात आहे, उन्मेषदादा पाटील आणि संपदाताई पाटील यांच्या निमित्ताने, त्यांच्या पेजवरनं हे सगळे कार्यक्रम आजचं हे लाईव्ह प्रक्षेपित होते आहे. तर म्हणून मी मुद्दाम सांगतो की तेजस म्हणून एक मुलगा जळगावचा, एका शिक्षकाचा मुलगा तेजस नाईक, तो आलेला त्या कार्यक्रमाला ऑडियन्समध्ये, तो आणि त्याची आई, मला सांगितलं कोणीतरी की तो आलेला आहे, मला 1-5 मिनटं मग मी त्याच्याशी बाजूला बोललो आणि त्याला स्टेजवरती बोलावलो. त्याची कहाणी अशी होती की त्याला चिकनगुनिया झालेला आणि त्याच्यामध्ये त्याच्या डोळ्याची जी नस असते मेंदूची ती कमजोर झाली आणि त्याची दृष्टी गेली 4-5 वर्गात असताना, आणि त्याच्यानंतर हताश झालेला पण हळूहळू त्यातनं बाहेर आला, अभ्यासामध्ये हुशार होता, त्यामुळे डोळस मुलांच्या सोबत शिकून तो शाळेमध्ये पहिला राहिलेला कायम. 10-व्या वर्गात 85% मार्क मिळवले त्याने, ओके, 12वी झाला तो. 9-व्या 10-व्या वर्गात असताना आमच्याकडे शिबिराला आलेला, ओके, या स्पार्क शिबिराला, तर तो त्या ठिकाणी आला होता आणि त्याने मग तो गाणं म्हणायला शिकला, सुंदर गाणं म्हणायचा, ओके, मग त्याने गाणं म्हणून दाखवलं त्या ठिकाणी आणि खूप सुंदरच आवाज होता त्याचा तेजसचा. 12वी तो झाला आणि 12वीत पण चांगले मार्क मिळवले. त्याचा IAS होण्याची मनीषा होती त्याची, IAS व्हावं आणि गाण्यामध्ये काम करावं पुढे असं तो टार्गेट होतं त्याचा, आणि तो नक्की झाला असता. जळगावचीच दुसरी एक संस्था जी दीपस्तंभ, यजुर्वेंद्र महाजन, त्यांनी पण त्याला बऱ्यापैकी सपोर्ट केला. MJ कॉलेजला तो तिकडे शिकायला होता मग BA ला. अनफॉर्च्युनेटली 2 वर्षापूर्वी त्याला अचानक दिवाळीच्या काही दिवस आधी डेंग्यू झाला आणि त्याच्यामध्ये तो 8 दिवसाचा आजाराचं निमित्त होऊन तो गेला. तो तेजस या लेवलपर्यंत पोहोचला होता की तो कदाचित भप्पी लायरींच्या समोर गायला होता, तो त्याचं गाणं कदाचित येणाऱ्या दिवसांमध्ये शंकर महादेवनसोबत तो गायला असता, ओके, आणि अतिशय पॉझिटिव्ह मुलगा अतिशय. तर त्याची जी स्टोरी त्याने आणि त्याच्या आईने जी काय सांगितली त्यावेळेस, तर
सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं त्या वेळेस. ओके, समोर जो 4,500 ऑडियन्स होता या सगळ्या कहाण्या ऐकून लोकांना असं वाटायला लागलं की आपण किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडतोय, ही मुलं एवढी छोटी छोटी आहे आणि ही हिम्मत नाही हारत, एवढी प्रसन्न राहतात, एवढं सगळं त्यांच्या आयुष्यातल्या चॅलेंजेसला त्यांनी सामोरं गेलेलं आहे आणि आम्ही काही नसताना रडगाणं गातोय, हे चुकीचं आहे. तर ही जी प्रेरणा त्यातनं मिळते ना, तर मला असं वाटते असे रोल मॉडेल्स आपल्याला आपल्या मुलांच्या पुढे उभे करता आले पाहिजे. फार विद्वान लोकांच्या यांनी फरक पडेल असं मला वाटत नाही आहे, थेरॉटिकल गोष्टीने फार फरक नाही पडणार आहे, पण अशा प्रॅक्टिकल गोष्टी आपल्याला मुलांच्या समोर उभ्या करता आल्या पाहिजे. आणि फॉर्च्युनेटली अशी खूप मुलं तुम्हाला आसपास सापडतील आहेत आपल्या मुलांच्या बरोबरीची, की ज्यांच्या आयुष्यात खूप चॅलेंजेस आहे पण ज्यांनी काहीतरी हिंमत न हारता करून दाखवलं, तर ही मुलं रोल मॉडेल्स असली पाहिजे आपल्या मुलांसाठी, मी असं म्हणेल, पालकांसाठी पण असू शकेल. दुसरं मी असं म्हणेल आहे की सुंदर मन झालं पाहिजे. ओके, एक मजबूत झालं पाहिजे आणि सुंदर मन झालं पाहिजे. तर मन सुंदर होण्यासाठी काय असायला पाहिजे, की इतरांसाठी डोळ्यात पाणी आलं पाहिजे. खानदेश हा साने गुरुजींचा देश असं म्हणतो आहे आम्ही. ओके, साने गुरुजींनी रडायला शिकवलं, स्वतःसाठी आपल्याला सगळ्यांना रडता येते, साने गुरुजींनी इतरांसाठी रडायला शिकवलं आपल्याला. इतरांसाठी डोळ्यात पाणी यायला भाग्य लागते, इतरांसाठी डोळ्यात पाणी येणं म्हणजे रडकेपणा नाही आहे, ताकद असते. इतरांसाठी डोळ्यात पाणी येत असेल तर त्याच्यात प्रचंड ऊर्जा असते. अनफॉर्च्युनेटली आज जो दुष्काळ आहे ना, बाहेर पण पाहतो आपण प्यायच्या पाण्याचा दुष्काळ आहे अनेक ठिकाणी, शेतीच्या पाण्याचा दुष्काळ आहे अनेक ठिकाणी. ओके, हे दुष्काळ तर आहेतच आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा दुष्काळ जर कोणता असेल ना, तो इतरांसाठी डोळ्यात येणाऱ्या पाण्याचा दुष्काळ आहे. आमचे एक मित्र आहे पुण्याचे, ते नेहमी सांगतात ही गोष्ट की बाबा पाणी चार प्रकार गोष्टींसाठी लागते, एक लागते चार प्रकारचं असते, एक असते प्यायसाठी लागणारं पाणी, दुसरं असते शेतीसाठी लागणारं पाणी, तिसरं असते मनगटातलं पाणी आणि चौथं असते इतरांसाठी डोळ्यात येणारं पाणी. अनफॉर्च्युनेटली आज या चारही प्रकारच्या पाण्याचा दुष्काळ आहे आज आमच्या आयुष्यामध्ये, आणि त्याच्यामुळे आपल्याला जर दुष्काळ हटवायचा असेल, दुष्काळमुक्तीचं काम करायचं असेल, तर पहिलं दुष्काळ कुठला हटला पाहिजे, डोळ्यातल्या पाण्याचा. तो दुष्काळ जर का एकदा हटला ना, तर मग मनगटामधल्या पाण्याचा दुष्काळ हटतो, मनगटात पाणी तयार होते, आणि मनगटात पाणी तयार झालं एकदा तर शेतीला आणि प्यायला पाणी कुठेही तयार करता येते. त्यामुळे त्याप्रकारे आपल्याला सुरुवात करायला लागणार. मग आपल्याला आपल्या मुलांना इतरांसाठी रडायला शिकवता आलं पाहिजे, त्या रडण्याचा उपयोग आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी म्हणून करून घेता आला पाहिजे असं मी म्हणेल आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, की मुलांना देण्याची सवय लावली पाहिजे आपल्याला, गिविंग ॲटिट्यूड ज्याला म्हणतो ना, की मुलांना काय देता येऊ शकते त्यांच्याकडे आत्ता, शेअरिंग शिकवलं पाहिजे आज आपल्याला मुलांना. आज ते शेअरिंग संपत गेलं, पूर्वी घरं मोठी होती, 2-4-6 भाऊ भावंड असायची, त्यामुळे आपोआप शेअरिंग व्हायचं. आज आता एक किंवा दोनच आहे प्रत्येक घरात, शेअरिंगचा कन्सेप्ट संपला. आणि आत्ता जर मुलं शेअरिंग नाही शिकली तर पुढे मोठी झाल्यावरती फार अवघड जाणार आहे शेअरिंगचा विषय, त्यामुळे मुलांना जरा द्यायची सवय लागली पाहिजे. ओके, त्यामुळे लहान मुलांचा वाढदिवस साजरा करताना कुठेतरी अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात, अपंगाच्या ठिकाणी, दिव्यांगांच्या ठिकाणी जाऊन करा, पण फक्त तो वाढदिवसापुरतं रिलेशनशिप नका ठेवू, मी असं म्हणेले. त्यांना जरा त्यांच्याशी नातं जोडायला सांगा, कोणीतरी त्यांतला एखाद्याला आपला भाऊ बहीण मित्र बनवा, आणि मग आयुष्यभराचं किंवा निदान वर्षभराचं नातं पुढच्या वाढदिवसापर्यंत त्या मुला मुलीशी कसं त्याचं राहील आहे, आणि त्याच्या आयुष्यात आपल्या मुलांना काय बदल घडवून आणता येणं शक्य असेल आहे, असं एक त्यांना करायला लावणं, मला असं वाटते ते ही सेन्सिटिव्हिटी कायम ठेवण्यासाठी महत्त्वाचं असेल, मन सुंदर करण्यासाठी महत्त्वाचं असेल. इतरांसाठी काहीतरी द्यायला शिकवणं आणि ते लहानपणापासून सवय लावणं. या संदर्भात विनोबांची एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी मला शेअर करायला आवडेल. विनोबांनी असं एकदा मध्ये केलं होतं, गांधीजींचे अनुयायी जे विनोबा भावे, त्यांनी असं म्हणाले होते की बा आपण गरिबांसाठी म्हणून एक मुठभर धान्य गोळा करायची स्कीम चालू करू. प्रत्येक घरामध्ये आपण एक सांगू लोकांना की रोज तुम्ही जेव्हा स्वयंपाकाला, तेव्हा तर दळणबिळण असायचं ना, स्वतः रोज दळायचं, तर मग दळणासाठी जेव्हा तुम्ही धान्य काढता कोठीमधून, तेव्हा एक मुठभर धान्य बाजूला टाकायचं इतरांसाठी, गरिबांसाठी वगैरे देता येईल दान म्हणून. आणि असं वर्षभर साठवायचं आणि मग वर्षभर जे काय जमा होईल ते आमचे कार्यकर्ते येतील तेव्हा त्यांच्याकडे जायचं, ते मग अशा कुठेतरी गरजू लोकांसाठी वापरलं जाईल. ओके, आता विनोबांनी काय सांगितलं त्याच्यामध्ये,
की हे जे धान्य बाजूला टाकायचं आहे ते घरातल्या सगळ्यात लहान मुलाच्या मुठीने टाकायचं आहे. ओके, आता सगळ्यात घरातल्या लहान मुलाच्या मुठीने टाकायचं आहे तर जे माझ्यासारखे कार्यकर्ते होते ना, हुशार ज्याला म्हणतो आम्ही, मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी लगेच त्यांना प्रश्न विचारला, विनोबा म्हणे हे कसं काय म्हणे, लहान मुलाची मूठ छोटीशी आहे म्हणे, त्याच्या आणि जर वर्षभर धान्य जमा केलं तर अगदी कमी धान्य जमा होईल, याच्यापेक्षा म्हणे आपण जर मोठ्या माणसाच्या मुठीने धान्य टाकायला सांगितलं तर खूप जास्त धान्य जमा होईल, 10 किलोच्या जागी 50 किलो धान्य जमा होऊ शकते, आणि तुम्ही म्हणे लहान मुलाला सांगितलं लहान मुलाच्या हाताने मुठीने धान्य टाकायला तर तुम्हाला जरा व्यवहार कळत नाही असं दिसते. ओके, माझ्यासारखा जरा स्पष्ट वक्ता कार्यकर्ता होता आणि हुशार होता, विनोबा ऐकून पण घ्यायचे सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी. विनोबा हसलेत आणि विनोबांनी सांगितलं की तू म्हणतो ते खरं आहे, काही चुकीचं नाही आहे, पण मला सांग की जो आज 30 वर्षाचा आहे त्याचं आयुष्य किती राहिलं आहे पुढे, कदाचित 30 वर्ष तेव्हाची 60 वर्ष जर असेल समजा आयुष्यमान असं आपण गृहीत धरूया. ओके, तर पुढचे 30 वर्ष टाकणार तो मुठभर धान्य. ओके, आणि हे जे लहान मुलं आहे आता 5-7 वर्षाचं, याचं किती आयुष्य बाकी आहे अजून, याचं 50-55 वर्ष आयुष्य बाकी आहे, तर हा 50-55 वर्ष मुठीने धान्य देत राहील, मग मला सांग की कुठलं धान्य जास्त होणार आहे, कोणी टाकायला पाहिजे धान्य. मलासाठी ही जी विनोबांची दृष्टी आहे ना लांबचं बघण्याची, जी संतांमध्ये असते ऋषींमध्ये असते, म्हणून त्यांना आपण विजनरी म्हणतो, द्रष्टे म्हणतो. आपण फार शॉर्ट टर्म किंवा जवळचा विचार करणारे लोक आहेत, आपल्याला दूरचं दिसत नाही अनफॉर्च्युनेटली, आणि त्याच्यामुळे आपण मोठ्या माणसाच्या मुठीचा विचार करणार फायदा म्हणून. मला वाटते ही विनोबांची गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे, देण्याचा संस्कार हा लहानपणापासून आपल्याला मुलांवरती देण्याची सवय लावता यायला पाहिजे आपल्याला. हे जर केलं तर मन सुंदर पण होणार आहे, इतरांच्या दुःखामध्ये धावून जाणं, ओके, स्वतःच्या काय म्हणू त्याला अहंकार न चढणं, देतानाही अहंकार नाही तर हात जोडून देता येणं, कृतज्ञतेसह देता येणं, हे संस्कार आपल्याला मुलांवरती जर करता आले लहानपणापासून तर मला असं वाटते मुलं मनाने पण सुंदर होतील, मनाने पण स्ट्रॉंग होतील, आणि शरीर बुद्धी आणि मन जर मुलांचं स्ट्रॉंग झालं तर नॅचरली त्यांचा IQ तर स्ट्रॉंग असेलच असेल, त्यांचा EQ पण स्ट्रॉंग होणार आहे. आणि तिसरा जो मुद्दा आहे शेवटचा त्याला आपण स्पर्श करूया आणि मग कदाचित आपण आपल्या या संवादाचा शेवट प्रश्नोत्तरांनी करूया, तो हा की मी असं म्हणेल की SQ जो पार्ट आहे त्याच्या पुढचा, की आपली मुलं फक्त लीडर नको व्हायला, फक्त टीम लीडर नको व्हायला कुठल्या तरी कंपनीत, दे शुड बिकम समथिंग ग्रेट, काहीतरी ते वेगळे बनले पाहिजेत, विजनरी बनले पाहिजेत, तर त्यासाठी SQ डेव्हलप होणं महत्त्वाची गोष्ट आहे. स्पिरिच्युअल कोइशंट असं त्याला म्हणतात, आध्यात्मिक बुद्ध्यांक. ओके, आता स्पिरिच्युअलिटीची व्याख्या काय आहे याच्यामध्ये, किंवा जे आपण म्हणालो मगाशी की फिजिकल मेंटल किंवा सोशल इंटलेक्च्युअल आणि चौथा कंपोनंट जो आहे तो स्पिरिच्युअल. स्पिरिच्युअल याचा अर्थ कुठला धर्म, कुठली जात, कुठला देव वगैरे असं नाही आहे. स्पिरिच्युअलिटीचा अर्थ काय आहे, या जन्मात माणूस म्हणून मी जन्माला आलेलो आहे तर मला जन्माला येण्यामागचं कारण काय, माझ्या जगण्याचा उद्देश काय, व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ, हे कळणं म्हणजे स्पिरिच्युअलिटी असा त्याचा अर्थ आहे. मी जन्माला आलो यात माझा काही पराक्रम नाही आहे, मी एक दिवस मरणार आहे हे पण सत्य आहे, तो दिवस कधी असणार हे पण माहिती नाही कोणाला, आज तरी नाही सांगता येते. ओके, मग या जन्म आणि मृत्यूच्या दरम्यानचे जे काय दिवस आहेत म्हणजे माझं आयुष्य, या आयुष्याचा उपयोग मला कशासाठी करायचा आहे, हे ज्याला कळलं त्याला स्पिरिच्युअल क्वेश्चन त्याचा डेव्हलप झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि हे ज्याला कळलं नाही की कशासाठी आपण जन्माला आलेलो आहे, जन्म घेण्यामागचं कारण काय, जगण्याचा हेतू काय, ते आपल्यापैकी मेजॉरिटी लोकांना अनफॉर्च्युनेटली जाण्याचा दिवस उजाडतो तरी कळायचंच असते. आज आपण कशासाठी जगतो आहे, काय करतो आहे, आज आपण उपजीविकेच्या चक्रात अडकलो आहे, पोटापाण्याचा उद्योग करतो आहे काहीतरी. ओके, आपण आज विचारलं तुम्ही काय करता, आपण म्हणतो मी डॉक्टर आहे, शिक्षक आहे, वकील आहे, प्राध्यापक आहे, विद्यार्थी आहे. ओके, हे जे काय आहे हे सगळं आपलं प्रोफेशन आहे.
हे उपजीविका आहे. उप म्हणजे काय? मुख्यमंत्री नसेल तर उपमुख्यमंत्री, तसं जीविका नसेल तर उपजीविका, जीविकेसाठी उपजीविका, ठीक आहे ना. पण ह्या उपजीविकेलाच दुर्दैवाने आम्ही मुख्य जीविका आज मानून बसलो, आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की आज आम्हाला प्रॉब्लेम असा झाला आहे की आमची मुख्य जीविका काय हे आमच्यापैकी मेजॉरिटी लोकांना नाही कळलं की कशासाठी आमचा जन्म आहे. केवळ नोकरी करण्यात, पैसे कमावण्यात, खाण्यापिण्यात, जे आपण म्हणू मूलभूत गरजा माणसाच्या, ज्या अन्न वस्त्र निवारा आहे, समाजातला एक वर्ग नक्कीच असा आहे कदाचित माझ्यासारखा, आणि कदाचित तुम्ही पण असाल त्यात, की आम्हाला निदान या गोष्टींची फारशी अडचण नाही आज तरी असं म्हणता येईल स्वतःसाठी, की नाही. पण मग आम्हाला प्रॉब्लेम असा आहे की तरी पण आम्ही उपजीविकेच्या चक्रातच अडकलो आहे, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत. आम्हाला आमच्या जगण्याची मुख्य जीविका नाही कळलेली की कशासाठी आम्ही जन्म घेतलेला आहे हे कळणं म्हणजे मला असं वाटते स्पिरिच्युअलिटी डेव्हलप होणं आहे, म्हणजे स्पिरिच्युअल क्वेश्चन डेव्हलप होणं आहे. आणि एस्क्यू ज्याचा डेव्हलप असतो तो ग्रेट असतो, तो काय म्हणू आपण त्याला, तो विजनरी असतो. कारण मग तो ज्या क्षेत्रात जाईल आहे, कुठलंही असेल, ते राजकीय क्षेत्र असेल, ते विज्ञानाचं असेल, ते पैसे कमावण्याचं असेल, ते सामाजिक सेवेचं असेल, ते ज्ञानाचं असेल, एनी फील्ड, तो प्रचंड मोठा जातो आणि तो कायम इतिहासावरती आपला एक ठसा ठेवून जातो, ज्याला आपण म्हणूया. त्यामुळे तुम्ही उदाहरणं घ्या, ज्ञानेश्वर तुकारामांपासून तर काय म्हणू आपण आंबेडकरांचं असेल आहे, सावित्रीबाई फुलेंचं असेल आहे, गांधी विनोबा असतील आहे, छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले असतील आहे, किंवा इकडे आपण विचार केला तर मे बी कदाचित न्यूटन आईन्स्टाईन सारखे वैज्ञानिक असू शकतात आहे, किंवा आपण म्हणूया आपण की नारायण मूर्ती, रतन टाटा, अजिम प्रेमजीसारखे काय म्हणू आपण त्याला, आजच्या या सगळ्या युगामध्ये सक्सेसफुल, सो कॉल्ड सक्सेसफुल ज्यांना म्हणता येईल आपल्याला, अशी माणसं असू शकतील आहे. यांचा सगळ्यांचा एस्क्यू हा अतिशय छान डेव्हलप झालेला आहे, त्यांना आपल्या जगण्याचा हेतू कळलेला आहे असं म्हणता येऊ शकते आपल्याला, जो आपल्यापैकी मेजॉरिटी लोकांना नाही कळलेला. त्यामुळे आपल्याला जगण्याचा हेतू शोधता आला पाहिजे, आणि तो शोधण्यासाठी काय उपाय असू शकतात, मला असं वाटते 2-3 उपाय आहेत. विक्टर फ्रँकल नावाचा जो एक जगप्रसिद्ध डॉक्टर आहे, त्यांचं एक पुस्तक आहे अर्थाच्या शोधात म्हणून, नसेल वाचलं तर जरूर वाचा, मी असं सुचवेल तुम्हाला. त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या माणसांना का जगायचं हे समजलेलं नसते, ते कसं जगायचं याच्यामध्ये आयुष्यभर फिरत राहतात. का जगायचं हे कळलं नाही तर कसं जगायचं याच्यात फिरत राहतो. द पर्सन हू डोंट नो द व्हाय ऑफ लिव्हिंग, दे आर लाईकली टू गेट एन्टँगल्ड इन हाऊ ऑफ लिव्हिंग. व्हाय नाही कळलं तर हाऊमध्ये अडकलो, इतकं सिम्पल आहे. व्हाय कळलं तर आपण विज्ञानामध्ये आहोत, आणि व्हाय कळलं तर आपण स्पिरिच्युअल पण आहोत, कारण व्हाय हा प्रश्न सगळ्या विज्ञानाचं आणि स्पिरिच्युअलिटीचं मूळ आहे. ओके, हा व्हाय प्रश्न आज आमच्या आयुष्यामधनं संपलेला आहे. हा व्हाय प्रश्न परत निर्माण होणं, हा व्हाय प्रश्न आमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये पण कायम असणं, आणि तो मला असं वाटते आमच्या पण मनामध्ये असणं कायम, ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असणार आहेत. ओके, तो व्हाय प्रश्न आम्ही स्वतःला विचारायला पाहिजे की का बरं मी जन्म घेतला आहे, मला काय करायचं आयुष्यामध्ये, आणि त्या व्हायचा शोध घेत राहणं, जो सिद्धार्थ गौतमाला लागला कोण्या एका काळी, आणि बुद्धत्वाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला, आणि एक दिवस ते बुद्ध झाले. तर हा बुद्धत्वाच्या दिशेने जाणारा प्रवास आहे. आपली मुलं जर त्या उंचीची व्हावी अशी जर आपण आकांक्षा करत असू, तर त्यांना एस्क्यू शोधण्यासाठी मदत करा, त्यांच्या आयुष्याचा हेतू शोधण्यासाठी मदत करा. खाणंपिणं जे काय आहे ना, उपजीविका, ते तर ठीक आहे, एक छोटा पार्ट आहे, तो तर होऊन जाणार आहे, कमी जास्त होणार आहे आज. आणि सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा, आपल्यासारखे जे मध्यमवर्गीय लोक आहेत, त्यांच्या घरामध्ये कदाचित हा अन्न वस्त्र निवारा ह्या प्राथमिक गरजांसाठी तेवढी कदाचित अडचण नसेल आपल्या घरातल्या मुलांना पण भविष्यामध्ये. त्यामुळे समाजातला एक वर्ग नक्कीच असा आहे आजही की त्यांना पैसे कसे कमवावे अभावामध्ये ते जगतात आहे, पैसे कसे कमवावे हे कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नसल्यामुळे किंवा तशा प्रकारचं वातावरण नसल्यामुळे. पण आपल्यापैकी बहुतेक घरांमध्ये मला असं वाटते मुलांपुढचं चॅलेंज जे असणार आहे ते कमावलेले पैसे कसे आणि कुठे खर्च करावेत, आणि ते जर नाही कळलं मुलांना तर मात्र आपली मुलं प्रॉब्लेममध्ये येणार आहेत, जे आपल्याला दिसतं आहे आज सगळीकडे. ओके,
निसर्गाचा नियम आहे की एनिथिंग इन एक्सेस इज टॉक्सिक. गरजेपेक्षा कुठलीही गोष्ट जास्त झाली तर मात्र ती काय म्हणू आपण ती नुकसानकारक असते. तसं पैसा पण जास्त झाला, रिकामा वेळ पण जास्त झाला, खाण्यापिण्याच्या वस्तू पण जास्त झाल्या, लक्झरी जास्त झाल्यात सुविधा, तर ते सगळं नुकसानकारक आहे कुठेतरी आपल्याला. त्यामुळे आपल्याला कुठेतरी बॅलन्स्ड सुवर्णमध्य हा निसर्गाचा नियम आहे. आपल्या मुलांना सुवर्णमध्य जगायला आपल्याला शिकवलं पाहिजे. मला असं वाटते आपण या प्रकारे जर आपण विचार केला, मुलांसाठी दोन शेवटचे रिसोर्सेस सांगतो आणि मग मी काही प्रश्नांची उत्तरांकडे येईल जे प्रश्न विचारले गेलेत ते, की वेळ आणि पैसा ही दोन साधनं रिसोर्सेस जे आहेत आपले, ते मला असं वाटते आपण जे खर्च करूया इथून पुढे ते एक इंडिकेटर लावून विचार करूया की जो काय वेळ आणि पैसा आपण खर्च करतो याने माझ्या मुलांचं शरीर बळकट होते आहे का, याने माझ्या मुलांची बुद्धीमध्ये भर पडते आहे का, याने माझ्या मुलांचं मन सुंदर आणि निर्मळ आणि स्ट्रॉंग होते आहे का, आणि ते जर होत नसेल तर तो खर्च मग करायचा का आणि तो वेळ खर्च करायचा का, असा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. मला असं वाटते या प्रकारे जर आपण पालकत्वाकडे डोळसपणे पाहायला लागलो तर कदाचित आपल्याला आपली मुलं जिंकणारी मुलं घडवता येतील आहे. आणि जिंकणारी मुलं घडवायची याचा अर्थ ते जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये जिंकतील आहे असं नाही आहे, असं असू शकत नाही आहे. पण जिंकण्याची जो वृत्ती असते, ॲटिट्यूड ज्याला म्हणतो आपण आज, तो जिंकण्याचा विनिंग इन्स्टिंक्ट ज्याला म्हणतील ना, जे काय करायचं ते जिंकण्याच्या ऊर्जेने करायचं, याचा अर्थ हारणार नाही असं नाही आहे. जिंकण्याच्या दिशेने करायचं याचा अर्थ हार पण पत्करावीच लागणार आहे डेफिनेटली कधीतरी, पण हार पत्करली तरी त्याचा उपयोग पुढे जाण्यासाठी करता येणं, त्यातनं एनर्जी घेऊन हे मुलांना शिकवता येणं, मला असं वाटते ते सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असणार आहे. आणि शेवटी मग हा मी जे म्हणालो तो आपल्याला आय क्यू, ई क्यू आणि एस क्यूचा विचार करायला लागणं. आणि त्यासाठी म्हणून आज ज्या प्रकारे आपण शाळा कॉलेजमध्ये आणि आपल्या मुलांकडे बघतो आहे, कोचिंग आणि या सगळ्यांच्या पलीकडे जाण्याची गरज असणार आहे. तिथे कदाचित एकेकट्या पालकाला अवघड असणार आहे, म्हणून पालकांचे गट असण्याची गरज असणार आहे. या प्रकारच्या शिक्षणाची गरज असणार आहे. आज या काय म्हणू आपण या वेबिनारच्या निमित्ताने आपण हा विषय बोलतो आहे. मला असं वाटते यामध्ये आणखीन खूप खोल जाण्याची गरज आहे पालकांनी. त्यामुळे म्हणून आत्ता मध्यंतरी आत्ता 15 दिवसापूर्वीच आमच्याकडे एक याच विषयावरती एक 3 दिवसाची कार्यशाळा झाली निवडक पॅरेंट्ससाठी. ती इंटरॅक्टिव आहे. आता इथे कसं फेसबुक लाईव्हमध्ये फक्त वन वे आहे, तुमचे प्रश्न आहेत ते आलेले आहे माझ्यापुढे, ते दिसतात आहे फक्त, पण तुम्हाला स्वतः नाही मांडतायत. तर त्या कार्यशाळेमध्ये मग ते टू वे होते जरा, आणि मग ते पर्सनलाईज पण होते थोडेसे, कारण संख्या पण लिमिटेड असते, 21-25-30 लोकच असतात ते सगळी. तर तशी कार्यशाळा पालकत्वाच्या मनासाठी जागोजागी होणं गरजेचं असणार आहे. सुदैवाने आत्ता कोरोनाच्या निमित्ताने जिओग्राफिकल बाउंड्रीज थोड्याशा आपल्या कमी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे ऑनलाईन असल्यामुळे जगातल्या कुठूनही कोणालाही कनेक्ट होता येऊ शकते. तर आम्ही आत्ता परत या आठवड्यामध्ये, आत्ता लॉकडाऊन सध्या जे आहे ते 17 तारखेपर्यंत आहेच अनाऊन्स केलेलं, त्यामुळे मागच्यासारख्या परत एक 4 कार्यशाळा, त्यामधला एक पालकत्वाची नक्कीच असणार आहे. आणि कदाचित आणखीन काही विषयांवरती जे कदाचित आज रात्री वगैरे अनाऊन्स करू आम्ही, 4 कार्यशाळा या आठवड्यात परवापासून चालू होतील आहे. 3-3 दिवसांच्या 2-4 कार्यशाळा साधारणपणे मी असं म्हणेल 12-17 तारखेच्या दरम्यान आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहे. दुसरा एक विषय जो आपण म्हणतो आहे, संपदाताईंनी पण तो मुद्दा मांडला आहे की आत्ता जसं आज हे सत्र होते सगळ्यांसाठी, कारण कार्यशाळा तर एक मर्यादित लोकांसाठी असतील आहे, त्याच्यासाठी थोडेसे काय म्हणू आपण थोडेसे पैसे पण खर्च करावे लागणार आहेत, पण जरा जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कदाचित फेसबुक लाईव्हसारखं माध्यम ओपन टू ऑल आणि जे फ्री असेल आहे हे माध्यम पण कदाचित उपयोगी राहू शकेल आहे. तर मे बी दर आठवड्याला असा एक विषय घेऊन कुठला तरी त्या विषयावरती पुढे कंटिन्यू करावं असं माझी आणि संपदाताईंची चर्चा झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटते ही चांगली संकल्पना आहे, आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची सुरुवात होते या संकल्पनेची, याचा मला आनंद वाटतो आहे. ॲक्च्युली इनफॅक्ट परवाच 7 मेला माझ्याला 59 वर्ष पूर्ण झालीत वयाची, 60व्या वर्षाला सुरुवात झाली. त्या दिवशी पण मी काही संकल्प केलेत या वर्षासाठी म्हणून की मला काय करायचं आहे पुढच्या वर्षामध्ये, आणि ते पब्लिकली केलेत, सगळ्यांच्या समोर केले, सगळ्यांच्या साक्षीने केले, आणि ते माझ्या एकट्याचे असणार नाही, तुमच्या सगळ्यांची सोबत घेऊन ते असणार आहेत.
त्यामध्ये एक प्रयत्न आम्ही असा करतो आहे, प्रयास म्हणून जी आमची संस्था आहे आणि इतर खूप साऱ्या मित्रसंस्था आहेत, तर एका बाजूला असे अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे आयुष्यभराचा अनुभव आहे, देण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, तर त्या त्यांच्याकडून आपल्यासारख्या अनेकांपर्यंत पोहोचाव्या. त्यामुळे एका बाजूला देणाऱ्या अशा व्यक्ती असतील आहे खूप साऱ्या महाराष्ट्रातल्या आणि बाहेरच्या पण, जे वेगवेगळ्या विषयामधले एक्सपर्टाईज असतील ज्यांची आणि ते द्यायला तयार आहेत, तर त्यांचं ते ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी एक प्लॅटफॉर्म आम्ही एक क्रिएट करतो आहे. आणि दुसऱ्या बाजूला मग रिसिव्हिंग एंडला ज्यांना याची गरज आहे, की पालकत्वाच्या शिक्षणाची ज्यांना गरज असेल आहे, असे वेगवेगळे विषय असू शकतात आहे. एक समजा गोल सेटिंग, टाईम मॅनेजमेंट असेल आहे, किंवा आणखीन काही पण टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल हा विषय शिकायचा असेल, असे अनेक असू शकतात. फॅमिली मॅटर्सच्या बाबत असू शकते, लीगल असू शकते, आरोग्याचे प्रश्न असू शकतात. ओके, जसं आता आमच्याकडे डायबिटीस रिव्हर्सलचा एक ग्रुप चाललेला आहे की औषधांशिवाय डायबिटीस कसा बरा करता येईल वगैरे वगैरे, असं. तर असे वेगवेगळ्या विषयांवरचे एका बाजूला एक्सपर्ट्स असतील आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत त्यांना जोडण्याचा दुवा म्हणून एक प्लॅटफॉर्म आम्ही आत्ता क्रिएट करतो आहे येणाऱ्या दिवसांमध्ये. आणि या वर्षाचं टार्गेट आहे की असं एक खूप लोकांपर्यंत पोहोचता यावं, 1,00,000 लोकांपर्यंत तरी पोहोचावं या वर्षात, या निमित्ताने खूप वेगवेगळे विषय आणि एक्सपर्टीज, तर त्यांना जोडणारा दुवा म्हणून तो एक काम करायचं असं आत्ता आम्ही ठरवतो आहे. दुसरं मी म्हणालो की आत्तामध्ये कोणीतरी प्रश्न विचारला आहे की आपल्या मुलांना जर पुढे जायचं असेल तर मग मला असं वाटतं एक गोष्ट जी लागणार आहे. आता आजच्या या सत्रामध्ये आपण जनरल प्रिन्सिपल्स तर पाहिलेत, काही एक मांडणी वन वे झाली, 3 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये थोडंसं आणखीन जरा डेप्थमध्ये आणि प्रत्येकाचे थोडेसे काही वैयक्तिक जे काय बॅकग्राऊंड आणि इश्यूज आहेत त्याला जोडून काही गोष्टी केल्या जातात. त्याच्या पुढचा पार्ट मी असं म्हणेल की तो असेल वैयक्तिक काउन्सिलिंगचा, इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग, की मला माझ्या मुलाच्यासाठी मला काउन्सिलिंगची गरज आहे. अनफॉर्च्युनेटली आज असे काउन्सिलर फार उपलब्ध नाही आहेत फारसे, त्यामुळे त्या पद्धतीचं वैयक्तिक काउन्सिलिंग पण आपण सुरू करतो आहे त्या लेव्हलला, मुलांसाठी असेल आहे, पालकांसाठी असेल आहे. इव्हन मी असं म्हणाले की लाईफ कोचिंगचा जो पार्ट आहे, पर्सनल कोच, की मला माझ्या आयुष्यात पुढे जायचं आहे तर मग त्या दृष्टीने मला काय विचार करायला पाहिजे, काय योजना करायला पाहिजे, तर त्या संदर्भामधलं एक पर्सनल आणि लाईफ कोच पण काही निवडक लोकांसाठी, मला माझ्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे त्यासाठी. तर अशा काही गोष्टी आम्ही आत्ता यावेळेस प्लॅन करतो आहे. आज लॉकडाऊनमुळे आज मला असं वाटते तो आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. ही प्रत्येक संकट काहीतरी संधी घेऊन येत असते, तर त्या संधीचा आपण आत्ता असा उपयोग करून घेतला आहे. या निमित्ताने कदाचित आपल्यापैकी अनेकांशी पहिल्यांदाच आज भेट होते. मी असं मानतो की पुढे पण आपण वेगवेगळ्या निमित्ताने भेटत राहूया. करोनाचं संकट दूर झाल्यानंतर कधीतरी तुम्हाला अमरावतीला येण्याचं निमंत्रण पण आत्ताच देऊन ठेवतो आहे. जरूर या, आमच्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात, तर त्यामध्ये तुम्हाला सहभागी होता येऊ शकेल. तीनही जनरेशनसाठी मी असं म्हणेल खूप साऱ्या गोष्टी आम्ही करत असतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की सहभागी होता येऊ शकेल. मी जसं म्हणालो तसं की आत्ता आजचा हा जो काय विषय आहे आणि याच्या आधी जे काय मी बोललो आहे, 30 दिवस मी साधारणपणे झरा प्रेरणेचा म्हणून माझ्या आयुष्यातले अनुभव, मला भेटलेले लोक, रोल मॉडेल्स, लर्निंग्स याच्याबद्दल बोललो, तर ते सगळे व्हिडिओज जे आहे माझ्या फेसबुक वॉलवरती उपलब्ध आहेत. डॉक्टर अविनाश सावजी या नावाने जे काय फेसबुक वॉल आहे त्यावरती उपलब्ध आहे. शिवाय एक यूट्यूब चॅनल पण आहे आमचं, प्रयास .सेवांकुर नावाने, त्यावरती पण बरेचसे व्हिडिओज आम्ही अपलोड करतो आहे की ज्यापासून प्रेरणा मिळेल आणि बरेच वेगवेगळे विषय, मे बी आजचा पण व्हिडिओ त्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्याला टाकता येईल. आरोग्याचे असतील आहे आणि इतर अनेक विषय पण असू शकतील, तर जरूर तुम्हाला पाहिजे तर पेज लाईक करता येईल. या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचायच्या असतील तर यूट्यूब चॅनेल जे आहे ते पण सबस्क्राईब करता येऊ शकेल आहे. कधी जर काही गरज वाटली, काही विचारायची, सल्ला घ्यायची, तर जरूर माझा फोन नंबर पण माझ्या फेसबुक पेजला आणि बाकी सगळीकडे आहे, आणि पाहिजे तर तुम्ही नोट पण करून घेऊ शकता, काही अडचण नाही. 9420722107, 94207 22107. मेलवरती, फेसबुक, व्हॉट्सअप सगळीकडे मी बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे असं मी म्हणेल. तर आत्ता थोडेसे फक्त काही 5-7 मिनटं आपण काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि मग आपण आजच्या संवादाला पूर्णविराम देऊ. आज आपल्यासोबत अनेक लोक आहे, मला जे कॉमेंटच्या माध्यमातून दिसतात ते राजेंद्र गजबी आहे, संजय कोरडे आहे, विजय जाधव आहे, संपदाताई आहे, राजश्री मोहोड आहेत, संतोष भडकुंबे आहेत, आरती जोधाणी आहेत,
त्याच्यानंतर विनायक राऊत आहे, डॉक्टर भावना रघुवंशी आहेत, सागर मुंडे आहेत, वैशाली तेलंग आहेत, हिमांशु रॉय आहे, आणि मला माहिती आहे की महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यातले लोक आहेत. ममता सराफ आहेत, आशिष सांगळे आहेत, पूजा परिहार आहे, देवानंद चव्हाण आहेत, डॉक्टर जीवनलालजी गांधी आहेत, विनोद ठाकरे, धीरज देशमुख, राजश्री क्षोत्रिया, त्याच्यानंतर संतोष हेकडे, उन्मेषदादा आहेत, शीतल पडोल आहेत, निशिगंधा दाबेजी आहे, संतोष हेकडे, गिरीश अहिरे, राहुल खरटमल यांनी विचारलं आहे की फायनान्शियल इंटेलिजन्स डेव्हलप करण्यासाठी मला वाटते रिसोर्सेसचा कसा वापर करायला पाहिजे ते आपल्याला कळणं कदाचित जास्त महत्त्वाचं असणार आहे. ते कळलं तर त्याचा फायदा होऊ शकतो असं मी म्हणेल आहे. त्यामुळे आपल्याला त्या अर्थाने उपयोगी होऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टी. ओके, कॅमेरा आय थिंक कॅमेऱ्यावरती क्लिक झालं त्याच्यामुळे समोरची बाजू दिसत होती. इंग्रजी माध्यम शाळेचा प्रश्न पण आपण घेतलेला आहे. संतोष हेकडेंनी विचारलं आहे की सध्या अनेक क्लासेस चालवले जातात बुद्धिमत्ता विकास, मेंदू चा विकास वगैरे, तर मला असं वाटते त्यामध्ये फक्त आपल्याला थोडंसं हे तपासून बघायला पाहिजे की त्यामध्ये वैज्ञानिक गोष्टी किती आहेत. नाहीतर आज आपण बघतो आहे की बाजार आहे आज हा सगळा, ओके, आणि खूप सारे गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने पण शिकवल्या जातात ज्या वैज्ञानिक नाही आहेत, ओके. पण त्यामुळे थोडंसं तपासून घेणं गरजेचं आहे. जे लोक हे क्लासेस चालवतात त्यांचा उद्देश काय आहे खरंच, म्हणजे पैसे ठीक आहे, पैसे कुठे ना कुठे द्यावे लागणार आहे आपल्याला, पण उद्देश फक्त पैसे कमावणं असेल आणि चुकीच्या गोष्टी करून असेल तर मग मात्र आपल्याला जरा सावध राहणं गरजेचं असणार आहे त्याबाबत. आणि ज्या गोष्टी आपण खूप साऱ्या विकत घेतो त्या सहज आपण घरी थोडासा वेळ दिला तर कदाचित शक्य होऊ शकते. आजच्या शिक्षण पद्धतीने देवानंद चव्हाण यांनी प्रश्न विचारला की खरंच मुलांचा सर्वांगीण विकास होतो आहे का. मला असं वाटतं की असं म्हणता नाही येणार आपल्याला आज नक्कीच, म्हणूनच कदाचित या सगळ्या गोष्टींची गरज असते आज आपल्याला. किशोर पाटील कुंजरकरांनी बरीच प्रश्न विचारले आहेत, म्हणजे खूप जागरूक दिसतात मला ते. आज मूल्य शिक्षण प्रभावी कसे करावे, मला असं वाटते मूल्य शिक्षण प्रभावी करण्यासाठी शिक्षक मूल्यवान असणं, आदर्श असणं मुलांच्या पुढे हे जास्त महत्त्वाचं आहे. सिलॅबसने मूल्य नाही शिकवल्या जाणार, नुसती जगण्यामध्ये मूल्य असणं आपल्या ही जास्त महत्त्वाची असणार आहे. त्यांनी आणखीन एक प्रश्न विचारला की लॉकडाऊननंतर शिक्षण विभागाची प्रमुख आव्हाने. मला असं वाटते हा फार जनरल प्रश्न होतो म्हणून मी त्याला आत्ता फार जात नाही, आणि मोठा असेल तो आपण पालकत्वाच्या अंगाने फक्त विचार करूया. मला असं वाटते आपल्याला शिक्षणाच्या पद्धती आणि या सगळ्या कदाचित बदलण्याची गरज असणार आहे. मंदाकिनी सावंत बेंगलोरच्या आहे, त्यांनी म्हटलं आहे की पालकांनी मार्गदर्शन घेण्याची गरज आहे, पालकांच्या अज्ञानामुळे मुलांचे नुकसान होते. आणि मला असं वाटते तुम्ही अगदी खरं सांगितलं आहे, पालक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ना मुलांच्या विकासामध्ये अडसर ठरू शकते. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सरकारांनी प्रयत्न करावे, पुस्तकांचे गाव सारखे उपक्रम राबवावे असं किशोर पाटील यांनी सुचवलं आहे. नंतर माधवी कुलकर्णी कानडे आहेत, योगेश्वरी नावडे शेटे आहेत, त्या म्हणाले की माझ्या मुलाने तुमचं शिबिर केलेलं आहे मागील वर्षी अमरावती येथे आणि त्याला खूप छान वाटलं, धन्यवाद तुमचा. आणि नक्कीच म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी फरक तुम्हाला झालेला असेल. आहाराबद्दल पण बऱ्याच गोष्टी असं तुम्ही म्हणाल्या की आहे. आज आपण विनायक राऊतांनी म्हटलं आहे की आज आपण मुलांची प्रत्येक गोष्ट पूर्ण करतो त्यामुळे मुलं पूर्ण आळशी होतात. खरं आहे, म्हणजे मुलांना बऱ्याच गोष्टी त्यांच्या त्यांना करू द्यायला पाहिजे. आपल्याला मुलांना विज्ञान क्षेत्रात खूप वेळा प्रयोग, किशोर पाटलांनी विचारलं आहे, प्रयोग करावेसे वाटते पण साधनांची उपलब्धता. मला असं वाटते की आपण जर विचार केला तर एका ड्रेसच्या किमती एवढे पण पैसे लागत नाही घरच्या घरी जर लॅब एस्टॅब्लिश करायची असेल तर. आपण किती दिवस सरकारवरती आणि व्यवस्थेवरती अवलंबून राहणार. आपण आता शाळा कॉलेजेस असताना सरकारी आपण आपल्या मुलांना कोचिंग क्लासेस लावतो, कोट्याला पाठवतो, 5-5 लाख रुपये खर्च करतो आणि मग एक छोटी लॅब आपण आपल्या घरात आपल्या मुलांच्यासाठी का बरं तयार नाही करू शकू. मला वाटते पालकांनी हा प्रश्न विचारायला पाहिजे स्वतःला. असलेच पाहिजे विज्ञानाचे प्रयोग, असलेच पाहिजे आपल्या मुलांच्या हाती, तर वैज्ञानिक दृष्टी डेव्हलप होणार आहे. चांगले किंवा वाईट व्यक्तींना कशाप्रकारे ओळखायचे याबद्दल काय अनुभव. मग मी जे म्हणालो आमच्या स्पार्क शिबिरामध्ये मुलं करतात आहे त्यांना दोन्ही अनुभव येतात, चांगले पण येतात,
चार घरांमधनं हाकलून पण दिल्या जाते, तरी पण त्या व्यक्तींशी कसं डील करायचं ते कळते आपल्याला. आणि ती व्यक्ती वाईट नसते, ते वागणं वाईट असते, ह्या फरक आपल्याला समजता आला पाहिजे. मला असं वाटते मंदाकिनीताईंनी म्हटलं आहे की मुलांना एखाद्या दिवशी अनाथाश्रमात घेऊन जावं, ओके, ते त्यांना उपयोगी पडू शकते. तर नंतर आणखीन काही लोकांनी, सुनीता स्मिता झोपे आहेत, देवानंद चव्हाण आहे, योगिनी पाटील आहे, राकेश दळवी आहेत, प्रदीप काकडे आहेत, गिरीश अहिरे आहेत, मुकेश गोसावी आहे, अनंत कुमार खेडकर आहे. तर मला असं वाटते संपदाताईंनी आज वाढदिवसाच्या निमित्ताने जो काय उपक्रम केला तो खूप चांगली सुरुवात केलेली आहे असं मी मानतो. संपदाताईंना या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण. त्यांचं जे काय स्वप्न आहे, एक चाळीसगावमध्ये संस्था की जिथे IQ EQ आणि SQ विकसित केल्या जाऊ शकेल, त्याची त्यांनी सुरुवात केली आहे त्या दिशेने. तर त्यांचं हे स्वप्न आणखीन साकार हो यासाठी त्यांना खूप शुभेच्छा देतो. आणि या निमित्ताने आज मला असं वाटते तुमच्या माध्यमातून खूप साऱ्या जळगावकरांशी आणि इतरही अनेकांशी संवाद साधता आला या विषयावरती, याचा आनंद व्यक्त करतो. सुरुवातीला काय तांत्रिक अडचणींमुळे आपला बराचसा वेळ त्याच्यामध्ये गेला, अर्धा तास जवळपास गेला, लॅपटॉपवरनं आधी होत नव्हतं, मग मोबाईलवरनं करावं लागलं, मग लाईन गेली, या सगळ्या अनपेक्षित अडचणी मला असं वाटते आयुष्यामध्ये ह्या येतच असतात अशा सगळ्या. तर त्या सगळ्यांमधून आपल्याला जायचं आहे, त्या सगळ्यांना सामोरं जायचं आहे. तर तो अनुभव आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करता आला याचा आनंद व्यक्त करतो. आणि मी जसं म्हणालो तसं की परवापासनं जे काय वर्कशॉप आम्ही परत प्लॅन करतो आहे पुढच्या आठवड्यामध्ये, त्याच्यामध्ये ज्यांना करायचं असेल त्यांनी माझ्या नंबरवरती किंवा फेसबुक वॉलवरती डेफिनेटली आपल्याला जॉईन होता येईल. इतरही काही उपक्रम आमचे जे आहे, मी जे म्हणालो आरोग्याच्या संदर्भात डायबिटीसच्या बाबत आम्ही रिव्हर्सलसाठी काम सुरू केलेलं आहे आत्ता, त्यामुळे डायबिटीसवाल्यांचे ग्रुप्स आम्ही आत्ता एक फॉर्म केलेले. एका ग्रुपचा अतिशय छान अनुभव आहे की औषधं बंद होऊ शकतात केवळ जीवनशैली बदलून, त्यामुळे जीवनशैली हे पूर्ण पॅथी आहे, पूर्ण औषध आहे असं समजून आम्ही काम करतो आहे. तर त्या या सगळ्या उपक्रमांच्या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी जरूर तुम्ही कधी पण मेलद्वारा आणि या सगळ्या सोशल मीडियाच्याद्वारा कधी पण संपर्कात असू शकता, जेणेकरून आजचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आपलं नातं निर्माण झालेलं आहे ते पुढे पण आपलं कायम टिकून राहील आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा संपदाताईंना आणि उन्मेषदादांना, संपदाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. उन्मेषदादा आणि संपदाताईंनी जे हा एक उपक्रम या निमित्ताने आयोजित केला आहे आणि पुढे पण त्यांचा हा असा उपक्रम नियमित आयोजित करण्याची जी संकल्पना आहे त्यासाठी पण शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेतो. शुभरात्री, नमस्कार.